व्यासपीठावरती उपस्थित असणारे माझे मित्र मनोहर जाधव, हर्षद जगताप आणि देशमुख, मराठी विभागाचे प्रमुख आणि मराठी विभागातील इतर सर्व मान्यवर शिक्षक बंधुभगिनींना, विद्यार्थ्यांना, पुणे विद्यापीठात अशा प्रकारचं एक अभ्यास मंडळ सुरू होत आहे हे ऐकल्यानंतर मला अधिक आनंद झाला. पहिल्यांदा आनंद झाला, त्याचं कारण असं की आज संपूर्ण शिक्षण क्षेत्रामध्ये कोणालाही असं काहीतरी वेगळं करावं असं वाटत नाही, कारण जास्तीत जास्त गुण मिळवायचे, डिस्टिंक्शन मिळवायचं आणि आपल्या जीवनामध्ये काहीतरी नोकरी धंदा जे काही करायचं आहे ते करायचं असं बहुसंख्य विद्यार्थ्यांना वाटतं. खरं म्हणजे विद्यापीठं ही मूलतः ज्ञानाची केंद्र असतात, ज्ञान निर्मितीची आणि ज्ञानाच्या वितरणाची सुद्धा केंद्र असतात. पण अलीकडच्या काळात हा जो एक करिअर ओरिएंटेड असा दृष्टिकोन मुख्यतः आलेला आहे आणि तो विद्यापीठातच आहे असं नव्हे, सगळीकडेच, म्हणजे इंजिनिअरिंग महाविद्यालय, मेडिकल, सगळीकडेच अशा प्रकारचा एक दृष्टिकोन आलेला आहे. परंतु हे म्हणजे काही शिक्षण नव्हे, त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला जीवनासंबंधी विचार करता आला पाहिजे, धीटपणे विचार करता आला पाहिजे, ही महत्त्वाची गोष्ट असते. आणि त्यामुळं आपण मंडळींनी स्वयंस्फूर्तपणे अशा प्रकारचं एक अभ्यास मंडळ सुरू केलं. फार वर्षानंतर अशा प्रकारचं काही एक अभ्यास मंडळ सुरू होताना आपलं दिसतं, तर ही चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. पण त्याचवेळी ती जरा तुम्हा मंडळीसाठी धोक्याची सुद्धा गोष्ट आहे. ती धोक्याची यासाठी आहे की अशा प्रकारचं काही एक मंडळ सुरू झालेलं आहे आणि हे मंडळ इथं थांबणार नाही, ते निर्माण झालेल्या अनेक प्रश्नांच्या संबंधी विचार करेल, काही एक भूमिका घेईल असा अंदाज हा बांधला जातो आणि तुम्हा सर्व विद्यार्थ्यांच्यावरती आणि शिक्षकांच्यावरती पोलिसांची बारीक नजर असू शकते. तसं एरवीसुद्धा पोलीस ठेवतात बरं का, म्हणजे तुम्हाला ती माहीत असत नाही, पण त्यांच्या यादीमध्ये थोडेसे चळवळी विद्यार्थी, जरा जास्त बोलणारे विद्यार्थी, शिक्षक यांची नावं असतात. आणि ते त्यांचं लक्ष असतं, म्हणजे तुम्ही काय करता, कुठे जाता, काय करता, असं बारीक लक्ष असतं, फक्त ते तुम्हाला माहीत असत नाही. त्याचा काही फार उपयोग होत नाही, कारण जोपर्यंत त्यांना काही त्याचा धोका वाटत नाही तोपर्यंत. पण आता तुम्ही चर्चा सुरू केल्यानंतर आणि मग ही चर्चा त्या चर्चेच्या ठिकाणी राहत नाही, मग ती कृतीच्या पातळीवर सुद्धा जाण्याची शक्यता असते. असं जेव्हा व्हायला लागतं तेव्हा मग अधिक बारकाईने नजर ठेवली जाते. तेव्हा एका अर्थाने तुम्ही हे जे पाऊल उचललेलं आहे हे पाऊल तुम्हाला अशा एका ठिकाणी घेऊन जात आहे की जिथे तुमच्यावरती लक्ष असणार आहे लोकांचं,
आणि एका प्रकारे संघर्ष झाला आपण म्हणू, असा संघर्षही होऊ शकतो. म्हणून तर हा एक भाग आहेच आहे. ठीक आहे, आपण हे आपण बाजूला ठेवू की आपल्यावरती कोणाचं लक्ष आहे कोणाचं लक्ष नाही हे आपण थोडा वेळ बाजूला ठेवू. पण इथून पुढे तुमचा संघर्ष तुमच्याशी सुरू होईल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला काय वाटते की जो माणूस स्वतःशी संघर्ष करतो आणि स्वतःलाच समोर उभं करून स्वतःचं परीक्षण करायला लागतो, स्वतःबद्दल विचार करायला लागतो, तेव्हा त्याला अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागतं, अनेक विरोधांना सामोरं जावं लागतं, अनेक प्रकारचे संघर्ष त्याच्या आयुष्यामध्ये निर्माण होतात. कारण एका अर्थाने आपल्याला आपण म्हणजे आता जीवनामध्ये काय प्रश्न निर्माण होतील आपल्या जीवनामध्ये, म्हणजे आपण सगळे नाही म्हटलं तरी एका जातीच्या परिप्रेक्ष्यात असतो, धर्माच्या परिप्रेक्ष्यात असतो, असं फिरत असतो. प्रश्न निर्माण होतील आपल्यापुढे की अमुक एक माणूस आहे हा सामाजिक दृष्टीने हितकर नाही पण तो माझ्या जातीचा आहे, त्याच्याबद्दल काय भूमिका घ्यायची. एखादा माणूस हा माझ्या धर्माचा आहे पण तो एकूण समाजाला हितकारक अशा प्रकारचा नाही, मग काय भूमिका घ्यायची. म्हणजे एका प्रकारे आपला संघर्ष आपल्याशी सुरू होतो आणि आपला संघर्ष आपल्याशी जेव्हा सुरू होतो तेव्हा एका प्रकारे आपलं जे माणूसपण असतं हे खरं म्हणजे पणाला लागलेलं असतं, ते उजळून निघायला सुरुवात होते. पण एक एक प्रश्न तुमच्यापुढे येत जातो. म्हणजे उदाहरणार्थ जातीकडे कसं बघावं, धर्माकडे कसं बघावं, राजकीय पक्षांच्याकडे कसं बघावं, असं आपल्याला आपल्या मनामध्ये विचार यायला लागतात जेव्हा आपण काही एक असा पवित्रा घेतो की आता आपण आपल्यालाच समोर उभं करायचं आहे आणि आपल्याकडेच आपल्याला बघायचं आहे. लोक काय म्हणतील यापेक्षा सुद्धा मला मला काय वाटतं हे जेव्हा मी मला समोर उभं करून बघायला लागतो तेव्हा खूपसे प्रश्न निर्माण होतात. आता एक चांगलं उदाहरण आपण बघतो. आता थोडासा बदल होतो आहे, नाही असं नाही, पण असं गृहीत धरा तुम्ही की एखादी मुलगी रस्त्याने संध्याकाळी 7, 7:30, 8 निघाली आणि तिला गुंडांनी पळवलं. आता तिच्याकडे तुम्ही कसे बघणार आहात, म्हणजे एक प्रश्न आपल्या आयुष्यात निर्माण होतो, कसे पाहणार तुम्ही. तिचा काही दोष नाही आहे, म्हणजे तिच्या ध्यानीमनी सुद्धा नाही आहे, पण तिच्या आयुष्यात हे घडलं तर तुम्ही तिच्याकडे सहानुभूतीने बघणार आहात का पारंपरिक अशा प्रकारच्या दृष्टीने पाहणार आहात. तर पारंपरिक दृष्टी काय आहे आपली, की लोक सहजपणे बोलून जातात की असं होणं शक्यच नाही, मुलीचा काहीतरी प्रतिसाद असल्याशिवाय असं कसं घडेल, नाही का. बरं, आपण असे गृहदृष्टीचा प्रतिसाद आहे पण पळवून नाही असं कोणी सांगितलं आहे, नाही का. असे गृहित धरू आपण की आहे, तिच्यावरती अन्याय करा असं कोणी सांगितलं, अत्याचार करा असं कोणी सांगितलं.
म्हणजे याचा एक अर्थ असा की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न हे निर्माण होऊ शकतात आणि होतात, तेव्हा तुम्ही काय भूमिका घेणार आहात हा खरा महत्त्वाचा प्रश्न असतो. म्हणजे तुम्ही व्यक्तीला समाजाला न्याय देणारी भूमिका घेणार आहात का पारंपरिक अशा प्रकारची भूमिका घेता की जेणेकरून त्या व्यक्तीवरती पुन्हा अन्यायच होईल, हे काय भूमिका घेणार आहात असा तो प्रश्न पुढे सुरू होतो. जेव्हा तुम्ही विचारमंथन करायला लागता, विचार करायला लागता, चर्चा करायला लागता, फुले आणि आंबेडकर यांचा संदर्भ तुम्ही दिलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे की चेन्नईमध्ये त्या ठिकाणी जे मंडळ होतं त्या ठिकाणी त्याच्यावरती शेवटी सेंट्रल गव्हर्नमेंटनी त्याच्यावर बंदी आणलेली होती वगैरे, हे तुम्हाला माहिती आहे. एका प्रकारे मुलांना शासन घाबरतं म्हणजे हे आपल्याला लक्षात आलं असेल तर तो पण भाग बाजूला ठेवू. पण तुम्ही काय भूमिका घेता, फुले आणि आंबेडकरांचं नाव घेता आणि इथे आपली कसोटी असते. मी पुष्कळ तरुण मुलं अशी पाहिलेली आहेत की ते असं म्हणतात की बा हे हुंडा घेणं वगैरे काय बरोबर नाही सर, कारण हे तर बाजारात उभं राहिल्यासारखं झालं की जो जास्त हुंडा देईल त्याच्याशी मी लग्न करीन असं म्हणणं म्हणजे बाजारात उभं राहणं. आणि बाप मंडळीसुद्धा आपल्या मुलाचं कौतुक करत असतात की त्याला इतका इतका खर्च आला शिकवताना, तो आता MBBS झालेला आहे. म्हणजे सगळ्यात सरकारी अधिकारी जर कलेक्टर वगैरे असेल तर त्याचा भाव जास्त असतो, कारण तो पुढे जास्त पैसा मिळवतो. मास्तरांना कोणी विचारत नाही लग्नाच्या बाजारात. तेव्हा आपल्याला काय दिसेल की तुम्ही मंडळी जेव्हा आपल्याला आपल्या आयुष्यात असे प्रसंग येतात तेव्हा कसे वागता हा महत्त्वाचा प्रश्न इथून पुढे सुरू होईल आणि एक संघर्ष सुरू होईल. आणि याबरोबर आणखी एक गोष्ट लक्षात येईल तुमच्या ती अशी की ही प्रक्रिया आपल्या समाजामध्ये फार क्वचित घडते, फार म्हणजे काय म्हणू की नव्यानेच घडताना आपल्याला दिसते. त्याचं एक कारण असं की आपण लहान असल्यापासून बालपणापासून आपल्या विचार करण्याच्या शक्तीवरती किंवा विचार करण्यावरती खूप बंधनं घातली जातात म्हणजे नकळतपणे. म्हणजे त्याला अनौपचारिक शिक्षण असं एक शिक्षणामध्ये म्हटलं जातं की अनौपचारिक शिक्षण. तर अनौपचारिक शिक्षण म्हणजे काय की जे समाजामध्ये मिळतं, जे घरामध्ये मिळतं, जे आईकडून मिळतं, जे वडिलांच्याकडून मिळतं, काका काकू वगैरे यांच्याकडून मिळतं, त्याला आपण अनौपचारिक शिक्षण म्हणतो, समाजातून मिळतं. तर हे शिक्षण सर्वसाधारणतः विद्यार्थ्यांच्या उत्सुकतेला जिज्ञासाला मार्ग असणारं असतं आपल्या समाजामध्ये. म्हणजे उदाहरणार्थ त्यांनी जर प्रश्न विचारले तर त्याला आपण असं म्हणतो की तू मोठं झाल्यावर तुला कळेल, तू आता काय विचारू नको, त्रास देऊ नको असं विचारून. म्हणजे एकतर आपल्याकडचे 75% पालक अजूनही अशिक्षित आहेत, म्हणजे त्या बिचाऱ्यांना काही माहिती नाही. पण जे शिकलेले आहेत तर त्यांचं सुद्धा वर्तन काही वेगळं असत नाही. ते असं म्हणतात की ते काय विचारायचं कारण नाही, तुला मोठं झाल्यावर कळेल. किंवा हे आपल्या बापदाद्यापासून असं चालत आलेलं आहे, याच्यामध्ये प्रश्न विचारण्याचं काय कारण आहे. खरं म्हणजे ते जे लहान मूल हळूहळू वाढतं मोठं होतं तर त्याला ह्या जगामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात. म्हणजे त्याच्यातले काही विचारतं काही विचारत नाही, पण जे विचारतं त्याची उत्तरं त्याला मिळत नाहीत. तो शाळेत जेव्हा जातो
तेव्हा अलीकडे तर इतकं वाईट झालेलं आहे की शिक्षक मंडळीच त्या मुलांना असं सांगतात की क्रमिक पुस्तक घेण्यापेक्षा सुद्धा तू नवनीत घेतलं की नाही तेवढा आधी सांग गाईड। आता म्हणजे आणि त्यांनी जर स्वतंत्रपणे काही उत्तर लिहिलं असेल तर शिक्षक मंडळी पुष्कळदा त्या पोराला गुण देत नाहीत, ते म्हणतात की ते हे काय तू वेगळंच लिहिलं रे, हे तुझ्या मनाने लिहिलं असं नाही, हे तिकडून लिहायला पाहिजे, कारण हे शिक्षक पुन्हा तिथूनच बघत असतात असं ते। आणि त्यामुळे पुष्कळदा चांगल्या शिक्षकाची कोंडीसुद्धा होते बरं का, जो स्वतंत्रपणे सांगतो। म्हणजे काय करायचं, आम्हाला इम्पॉर्टंट तेवढं सांगा, कशाला पाहिजे फार भानगड। तर शिक्षण प्रक्रियेमध्ये सुद्धा मुलांची उत्सुकता वाढवलं जाईल अशा प्रकारची फारशी व्यवस्था असत नाही। म्हणजे घरी तर ती नसते, समाजामध्येही नसते ती। म्हणजे कधी आपण असा प्रश्न केला का की बा अमुक एक प्रथा कशासाठी, म्हणजे उदाहरणार्थ अनेक विवाहांच्यामध्ये मी असं बघितलं आहे की त्या नवरदेवाच्या हातामध्ये असा एक चाकूसदृश्य कट्यार असते ती, आणि त्या कट्यारीला लिंबू असतं। त्याला जर आपण म्हटलं कशासाठी रे हे काय लिंबू आणि हे कट्यार, तर त्याला ते माहिती असत नाही, तो म्हणतो की नाही नाही ते घ्यावं लागतं। तर हे जे आहे ना की ते करावं लागतं, ते घ्यावं लागतं, ते चालत आलेलं आहे। तर एका प्रकारे तुमच्या विचारशक्तीला, तुमच्या जिज्ञासेला जवळजवळ ह्या व्यवस्थेमध्ये स्थान असत नाही। म्हणजे एकूण जी आपली व्यवस्था असते किंवा एकूण जी समाजाची व्यवस्था असते त्याच्यामध्ये त्याचं फारसं स्थान असत नाही। पण जेव्हा आपण काही एका शिक्षण प्रक्रियेत येतो व काहीतरी प्रश्न येतात, कोणीतरी शिक्षक आपल्याला उत्साह देणारा, एनकरेज करणारा, प्रश्न विचारला तर न रागवणार असा भेटतो, मग कधीतरी आपल्या हाती चुकून काहीतरी एखादी नवीनच विचार ज्याच्यामध्ये आहे असं एखादं पुस्तक येतं, आपण विचार करायला लागतो, हे पुढे प्रक्रिया घडते। म्हणून ही जी विचाराची जिज्ञासा ज्याला आपण म्हणू, ही जिज्ञासा आणि त्यातून निर्माण होणारी विचार प्रक्रिया ही विकसित होईल अशा प्रकारची कुठलीही व्यवस्था समाजामध्ये शिक्षणामध्ये नाही। आणि त्यामुळे कधीकधी आपण असं म्हणतो की आपल्याकडे काही फार शोध लागत नाहीत, आपल्याकडे काही फार चांगलं असं काही दिसत नाही, तर त्याचं कारणच ते आहे की आपण त्याच त्याच मार्गावरून चालत राहिलेलो असतो। आणि पुढच्या दृष्टीने म्हणजे तुमच्या बुद्धीचा अधिकाधिक वापर व्हावा या दृष्टीने तुमच्या जिज्ञासेची तृप्ती ही फारशी होत नाही। आता अशा प्रकारची जी मंडळं असतात, अशा प्रकारचं जे काही उपक्रम असतात, या उपक्रमांच्या मधून नक्कीच या गोष्टींना चालना मिळणार आहे आणि ती महत्त्वाची चांगली गोष्ट आहे। आता आपला जो विषय आहे त्या आपल्या विषयामध्ये आजच्या संदर्भात असं एक उपपद आलेलं आहे की आजच्या संदर्भात फुले आंबेडकर विचारांची प्रस्तुतता, म्हणजे आज काही त्या विचारांना महत्त्व आहे की नाही, रिलेव्हन्स आहे की नाही, असा तो विषय आहे। खरं म्हणजे महापुरुषांचं एक वैशिष्ट्य असं असतं की जसं जसा काळ जातो तसं तसं त्यांचा रिलेव्हन्स आपल्याला अधिकाधिक जाणवत जातो, त्यांना आपण महापुरुष असं म्हणत असतो। त्यामुळे रिलेव्हन्स आहे की नाही ते आपण बघू, कदाचित आपल्या या सगळ्या विवेचनामध्ये त्यांच्यावरती फार बोलता येईल की नाही माहीत नाही, पण काही एक आपण त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करू। आता एक आजचं म्हणजे काय, म्हणजे आजच्या संदर्भात असं जे म्हटलं गेलेलं आहे तर आजचा संदर्भ म्हणजे कोणता संदर्भ,
म्हणजे काय नेमकं म्हणायचं आहे तुम्हाला? म्हणजे मोदी सरकार आल्यानंतरचं वास्तव असं म्हणायचं आहे का, किंवा आणखी काय आल्यानंतरचं असं आहे काय नेमकं असं म्हणाय? मला वाटतं तसं काही अभिप्रेत नाही आहे. ज्याला आपण आज असं म्हणतो तर तो आज हा कालच्या पोटातून आलेला असतो. म्हणजे तो असा जोडला जातो त्याच्यात. म्हणजे क्रांतीसुद्धा जेव्हा होते तेव्हा ती काही एकदम होत नाही, खूप काही तिथे घडत गेलेलं असतं, साचत गेलेलं असतं, लोकांचे प्रयत्न चाललेले असतात, अनेक वर्ष किंबहुना अनेक शतकंसुद्धा लोकांना पराभूत व्हावं लागलेलं असतं आणि त्यानंतर कधीतरी काहीतरी थोडा बहुत बदल होतो. जो 800 वर्षापूर्वी उद्घोषित झाला, जो 400 वर्षापूर्वी उद्घोषित झाला आणि जो आत्ताच्या काळातही म्हटलं जातं की हे झालं पाहिजे, व्हायला वेळ लागतो. म्हणून जेव्हा आपण आज असं म्हणतो तर हा आज याचा अर्थ असा की काही एक कालखंड आपल्याला नक्की करावा लागेल. अर्थात ज्याला आपण कालखंड असं म्हणतो त्या कालखंडामध्ये सुद्धा पुन्हा बारीक विभाग आपला करता येतील, नाही असं नाही. पण माझ्या दृष्टीने आजचा कालखंड असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याला किमान मागचे 200 वर्ष आपण गृहीत धरतो. हे विशेषत 19व्या शतकामध्ये जे काही आपल्या देशात झालं, जो काही बदल झाला, जे काही विचारमंथन झालं, त्यातून जे प्रबोधन घडलं, आपल्याकडे आपण मांडणी करत नाही की भारताच्या प्रबोधनाच्या बद्दलची नीट अशी मांडणी करत नाही. आपण करायला पाहिजे, त्याचं जरा आपल्या लोकांनी जर पुढाकार घेतला किंवा भारतातल्या प्रबोधनाची सुरुवात काय, त्याचे महत्त्वाचे काय घटक आहेत असं जर आपण म्हणत गेलो तर आपल्याला असं लक्षात येईल की अवल इंग्रजी कालखंड किंवा इंग्रज या देशात आल्यानंतर बदल झाले. आता लगेच तुमच्या लक्षात येईल बघा की काही लोक असं आपल्याला म्हणताना दिसतील की या देशाचं वाटोळं इंग्रजांनी केलं. मी आता फार विस्ताराने सांगत नाही की इथं जे काही दोष निर्माण झाले ते सगळे इंग्रजांनी केले, नाही त्याच्यापूर्वी सगळं हलबेल होतं असं एक म्हटलं जातं, असं एक सांगितलं जातं. तर खरं म्हणजे या 19व्या शतकामध्ये हे जे विचारमंथन सुरू झालं, हे विचारमंथन दोन प्रकारच्या संस्कृती जेव्हा जवळ आल्या तेव्हा, आणि जेव्हा संस्कृती अशा परस्परांच्या जवळ येतात तेव्हा चरणवलनाला प्रारंभ होतो. हा अगदी महाराष्ट्रात नव्हे, भारतात नव्हे, जगभर तुम्हाला हे दिसेल. असं कधीही असत नाही की एखादी संस्कृती अगदी इंटॅक्ट आहे आणि ती जेव्हा केव्हा निर्माण झाली 2000 वर्षापूर्वी तेव्हापासून जसच्या तशीच आहे असं होत नसतं. याचं डी डी कोसंबींनी थोडंसं आपल्याला पटणार नाही, पण असं विवेचन केलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये संत चळवळ अशी का बरं आली एवढ्या मोठ्या प्रमाणात, समतेचं तत्व काय सांगायला लागले. तर त्याचं एक कारण त्यांनी नोंदवलेलं आहे की या देशामध्ये मुस्लिम आले आणि या मुस्लिमांनी लोकांच्या असं लक्षात आलं की मुस्लिमांच्या मध्ये त्या मशिदीमध्ये हे नाही आहे, उच्च नीच अशा प्रकारचा भेदभाव नाही, सगळे एका रांगेमध्ये उभे राहतात, एका दस्तरखान्यामध्ये जेवण करतात, असं डी डी कोसंबींनी म्हटलेलं आहे.
आणि त्यांनी खरं म्हणजे आपल्या ज्ञानेश्वरांची टिंगलच केलेली आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्या काळामध्ये रामदेवराव यादवांना ज्ञानेश्वर सकळ कलांचा विलास ज्याच्याजवळ होतो ते तो राजा इथे राज्य करतो असं म्हणतो, तर त्यांना हे माहीतच नाही की हे किती फितूर राज्य झालेलं होतं, जेणेकरून काही वर्षातच ते कोसळून पडलं. थोडीशी लिळाचित्रात त्याची नोंद आहे. तो आपण बाजूला, म्हणजे याचा अर्थ काय आहे की जेव्हा अशा प्रकारच्या दोन संस्कृती समोर येतात तेव्हा दोन्ही संस्कृतीमध्ये बदल व्हायला लागतो. त्याच्यामध्ये आदानप्रदानही सुरू होतं, एकदम नाही पण हळूहळू काय होईना ते होतं. पण सर्वाधिक बदल कधी झाले तर ते 19व्या शतकामध्ये. आता याचा सुद्धा पुन्हा एक क्रम आहे, तो महाराष्ट्रात आपण 19व शतक म्हणतो, बाहेर आधीच, म्हणजे इंग्रज ज्या दिशेने भारतामध्ये सत्ता बळकट करत गेले हां त्या दिशेने जर आपण शोध घेत गेलो, म्हणजे ते आले पहिल्यांदा कलकत्ता, मग पुढे दिल्ली, मग खाली मद्रास आणि मग महाराष्ट्र, असं तो क्रम आहे. तिथे बदल होत गेले, म्हणजे कुठे 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 काहीतरी बदल होत गेले. काय बदल झाले तर 1828 साली सतीचा कायदा झाला, सती बंदीचा कायदा झाला राजा राममोहन राय यांच्या प्रयत्नामुळे. 1819 पासून राजा राममोहन राय यांनी प्रयत्न सुरू केले होते. अर्थात समाजातील किती टक्के लोक सती जात होते हे आपण सोडून देऊ, पण ज्या काही सती जात होत्या त्याचा परिणाम एकूण स्त्रियांचा जो दर्जा आहे त्याच्यावरती होणार ना. तर जवळजवळ 10-11 वर्ष अर्ज करणे, विनंत्या करणे, इंग्रजांना भेटणे, त्यांच्याशी चर्चा करणे असं सगळं चालू होतं. आणि संपूर्ण भारताच्या इतिहासामध्ये एक पहिली घटना घडली, ती घटना काय घडली की तुम्हाला सती जाता येणार नाही असं राज्य सांगतं आहे, स्टेट. आत्तापर्यंत मुस्लिम राज्यकर्ते होते, मुस्लिम राज्यकर्त्यांनी कुठे कुठे विरोध केला अशा गोष्टींना, पण ते म्हणाले ठीक आहे मरू दे यांना, काय जसं राहायचं तसं राहू द्या, आपल्याला सत्ता सांभाळू आपण. तर म्हणजे उदाहरणार्थ मुस्लिमांना हे मुळीच पटत नव्हतं की देवदासी सोडली जाते, म्हणजे देवाला देवदासी सोडली जाते, मुरळी सोडली जाते, हे त्यांना मान्य नव्हतं. पण त्यांनी प्रयत्न केला आणि सोडून दिलं. त्यांना राज्य करायचं होतं, काय आणखी जे असेल ते. इंग्रजांनी म्हणजे सरकार नावाची गोष्ट ही पहिल्यांदा एका धर्माच्या अवगुंठनाखाली अन्याय करणाऱ्या प्रथेच्या विरोधामध्ये कायदा करते, फार महत्त्वाची गोष्ट आहे बघा, आणि ती भारतामध्ये तर जास्त महत्त्वाची आहे. कारण आत्ता आपण अलीकडे सुद्धा बघतो ना की पुन्हा एकदा आपल्या मनामध्ये जे जे काही जुनं चांगलं आहे ते चांगलंच आहे असं म्हणायचे हे सुरू झालेलं आहे. म्हणजे आपल्या पुण्यामध्ये इथे जवळपास एक ब्राह्मण अधिवेशन झालं आणि त्या अधिवेशनामध्ये अश्विनी धोंगडे गेल्या होत्या, गेल्या म्हणजे त्यांना बोलावलं म्हणून त्या गेल्या, त्यांना भाषण करू दिलं नाही. त्या काय म्हणाल्या की बदललेल्या काळामध्ये यज्ञोपवीत, अमुक तमुक, मौंजी बंधन हे अर्थहीन आहे, ते करू नका. ते म्हणाले बरोबर नाही, हे ते तर आमचं लक्षण आहे,
तुम्हाला हा बोलण्याचा अधिकार नाही, म्हणजे त्यांना पोलीस संरक्षणात घरी आणावं लागलं. त्या हे आपलं पुण्यात घडलेली गोष्ट आहे. कुमार केतकरला तर मारहाण झाली, हे त्यांचंच आहे का? हे जवळजवळ सर्व जातींच्या मध्ये हे आहे. बघा, म्हणजे म्हणजे उदाहरणार्थ औरंगाबादच्या जवळ शेंद्रा नावाचं गाव आहे, छोटं गाव आहे. आता तिथे MIDC झाल्यामुळे तिथे खूप असे इंडस्ट्री झाल्या, स्कोडा नावाची गाडी तिथे तयार होते वगैरे वगैरे, हे सगळं पुढचं झालं. पण तिथे देवस्थान छोटं, 20 वर्षापूर्वी तिथे कोणी जात नव्हतं फारसं. आता तिथे एका विशिष्ट दिवशी जवळजवळ 1 लाख बकरे कापले जातात. मी एकाला विचारलं की काय प्रकार आहे, ते म्हणाले आमचं एवढाच तर देव आहे, आम्हाला तेवढे करू देत नाही का तुम्ही? म्हणलं कापा, आम्ही येतो खायला. म्हटलं मुद्दा काय आहे की देवाच्या नावाने तुम्ही ते करणं ह्याला विरोध आहे. म्हणजे आपलं काही असं नाही की ते बा आता काय शेळीचा वंश नष्ट होतोय वगैरे, असलं काय भानगड नाही आपल्या मनात. पण देव म्हणून देवस्थानावरती असं करू नये. आणि त्याच्यासाठी जुन्या काळात गाडगे महाराजांनी वगैरे आंदोलनं केलेली आहेत. पण लोक आता म्हणायला नाही 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 ते तर आता आमचं आहे, तेवढंच तर आमचं आहे ना, म्हणा दुसरं काय आमचं, करा बाबा तुम्ही तुमचं तुमचं करा. म्हणजे आता एक असं सुरू झालेलं आहे. तर आता ह्यातून पुढे काय होईल माहीत नाही, विचार करा. तर मुद्दा काय आहे, मुद्दा असा आहे की या समाजामध्ये अशा प्रकारे धर्ममान्यतेच्या आधारे अन्याय प्रथा जी होती तिच्या विरोधामध्ये शासन उभं राहिलं. लोक म्हणाले की मग ह्या ज्या विधवा असतील ज्यांना सती जाऊ नका असं तुम्ही म्हणता, त्यांच्या उदरनिर्वाहाचं काय? म्हणजे खरा प्रश्न तिथे होता की ह्यांच्या उदरनिर्वाहाचं काय. ते म्हणाले नाही नाही, शासनाच्या वतीने आम्ही काही व्यवस्था करू. तेव्हा मुख्य मुद्दा काय आहे, मुख्य मुद्दा असा आहे की स्टेट नावाची गोष्ट ही ॲक्टिव्ह झाली. की तिने असं नाही म्हटलं की जरा सार्वमत घ्या मग ठरवू आपण वगैरे, असं नाही म्हटलं. त्याने कायदा करून टाकला. माझ्या दृष्टीने भारतीय प्रबोधन युगाचा प्रारंभ हा इथे आहे 1828 हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि मग इथून पुढे अनेक गोष्टी घडत गेल्या आणि ज्या चांगल्या घडत गेल्या. ते इंग्रजांच्या इथे येण्यामुळे विचारमंथन सुरू झालं म्हणून ते वाईटच होते असं मी अजिबात म्हणत नाही. तर त्या चांगल्या गोष्टी सुरू झाल्या. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये शिक्षण सुरू झालं मुलींना, अस्पृश्यांना वगैरे वगैरे, हा सगळा इतिहास तुम्हाला माहिती आहे. असं करणाऱ्यांचा सत्कार इंग्रज लोक करत होते. फुल्यांचा सत्कार केला हे आपल्याला माहिती आहे. आता बघा, गंमत आहे, विद्येच्या माहेरघरामध्ये फुल्यांच्या बायकोवरती शेण मारलं जाते, दगड फेकले जात आहेत, आणि इंग्रज सरकारचे प्रतिनिधी अधिकारी त्यांना शाल देऊन त्यांचा सत्कार करत आहेत. म्हणजे हा एक कॉन्ट्रावर्सी ज्याला आपण म्हणू, हे आपण लक्षात घ्या. असं पुष्कळ सांगते, म्हणजे ते मी वर्णनामध्ये जात नाही. तेव्हा भारतीय प्रबोधन ज्याला आपण म्हणू, तुम्ही म्हणाल बा ते मग ते संत वगैरे होऊन गेले, त्यांनी काय प्रबोधन केलं की नाही केलं, बरोबर आहे, नाही असं नाही, म्हणजे आपण संतांचं बिलकुल अवमूल्यन करत नाही. पण मध्ययुगामध्ये आणि आधुनिक काळामध्ये एक ठळक अशी रेषा आहे, आणि ती ठळक रेषा काय आहे ते म्हणजे मध्ययुगात
सर्व प्रश्नांची उत्तरं धर्मांच्या अनुषंगाने देणे. धर्म काय म्हणतो म्हणजे अमुक एक प्रश्न समाजात निर्माण झाला की महात्मा फुल्यांनी शाळा काढली योग्य का अयोग्य, तर धर्म म्हणणार की नाही हे अयोग्य आहे कारण अस्पृश्यांना हे शिकवणं चुकीचं आहे कारण मागे पुढे ते खूप खूप शिकत गेले आणि जर त्यांनी वेद वाचले ऐकले कारण ते ऐकणार त्यांना शिकल्यावर तर मग अनर्थ होईल. त्या काळामध्ये खरं म्हणजे इंग्रजांनी खूप गोष्टी केल्या, म्हणजे राज्यकर्त्यांनी ह्या करायचे की नाही हा मुद्दा वेगळा. म्हणजे उदाहरणार्थ हळूहळू हळूहळू आमचे जे वेद आहेत ते इंग्रजीमध्ये गेले, ते काय जे चांगलं असेल वाईट असेल जे काय आहे ते म्हणजे गमतीचं आहे. म्हणजे भारतीय माणसाला वेद नाही शिकवायचा पण तिकडे शिकवला गेला असं सुद्धा आहे, तो पुन्हा वेगळा मुद्दा आहे. तेव्हा धर्माच्या अनुषंगाने प्रश्नाची उत्तरं देणं. मी म्हणणार बाबा मग म्हणजे आता उदाहरणार्थ तुकारामाला लोकांनी त्रास दिला, का दिला त्रास? कारण त्याला अधिकार नाही अभंग लिहायचा, भक्ती करायचा किंवा भक्ती केली तरी गुरु व्हायचा. कारण बहिणाबाई ही जी संत होती ती कोल्हापूरहून त्यांच्या शोधात आली तुकारामांच्या. हे एक फार मध्ययुगातलं आश्चर्य आहे बरं का. ती मुळातली शिवूरची, म्हणजे औरंगाबादपासून एक तासभर अंतर आहे ते, तिथली ती शिवूरची आणि तिच्या कानावरती तुकारामांची कीर्ती गेली. ती कोल्हापूरवरून नवऱ्याला घेऊन देहूला आली आणि त्यांना गुरु केलं तिनं. लोक म्हणाले की असा शूद्र मनुष्य कसा गुरु होऊ शकतो? शक्यच नाही, कारण आपल्या परंपरेत ते नाही आहे, आपल्या धर्मात ते नाही आहे. म्हणून त्या बाईला सुद्धा इतका त्रास दिला, त्या बहिणाबाईला, म्हणजे तिला तर त्रास दिला पण तिच्या गाईला सुद्धा मारलं, बेदम मारलं. तिने फार सुंदर असं आत्मनिवेदनपर अभंग लिहिलेले आहेत, कसा त्रास झाला देहूमध्ये, गाईला कसं मारलं वगैरे वगैरे. फार सुंदर आहे ते, जर तुम्ही वाचायला हरकत नाही. तेव्हा समाजामध्ये निर्माण होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे धर्माच्या अनुषंगाने देणं हे मध्ययुगापर्यंत चालत होतं. आपण आधुनिक युगामध्ये आल्याबरोबर एक बदल असा आपल्याला दिसतो आहे की प्रश्नाचा विचार हा माणसाच्या अनुषंगाने केला पाहिजे. म्हणजे हे आपण जरा नीट समजून घेतलं पाहिजे की मध्ययुग आणि आधुनिकता, कारण आता आधुनिकतेबद्दल सुद्धा लोक बोलायला लागले, नाही ते आधुनिकतेने फार वाटोळ केलं आमचं, असं ते सुद्धा सुरू झालेलं आहे. आधुनिकतेमुळे काही झालं नसेल वाईट असं मी म्हणणार नाही, पण त्याच्यापेक्षाही खूप चांगलं काही जे झालेलं आहे ते सुद्धा लक्षात घ्या ना. हे माणूस हा केंद्रस्थानी आला, म्हणजे असं की सती प्रथा बंद होणं आवश्यक आहे, कारण सतीमुळे स्त्रीची अवहेलना होते, अप्रतिष्ठा होते आणि तिला आपला प्राण गमवावा लागतो काही कारण नसताना. म्हणून त्या ताराबाईने असं म्हटलं आहे ना की मृत्यू कोणाच्या हातात आहे, कोणाला कधी येईल कसं सांगता येईल. तेव्हा हा एक मुख्य भाग झाला की आधुनिक काळात आपण आल्याबरोबर माणूस हा केंद्रस्थानी आला, माणसाच्या अनुषंगाने विचार करायला प्रारंभ झाला. ही गोष्ट एका अर्थाने क्रांतिकारक होती. ती क्रांतिकारक अशा अर्थाने होती की आत्तापर्यंत आपण धर्माच्या अनुषंगाने विचार करत होतो,
आत्तापर्यंत आपण जातीच्या अनुषंगाने विचार करत होतो, आता आपण माणसाच्या अंगाने विचार करायला सुरुवात झाली. म्हणजे ते फार झालं असं नाही, म्हणजे तुम्ही म्हणाल बा एकदम काय क्रांती झाली का, त्याचा प्रारंभ झाला. म्हणजे फुल्यांच्या शाळेमधली विद्यार्थिनी जेव्हा परमेश्वराला प्रश्न विचारते, खरं म्हणजे हा प्रश्न नवा नाही बरं का, हा प्रश्न चोख्या मिळाल्यानेही विचारलेला आहे. ती काय प्रश्न विचारते की तू परमेश्वरा आम्हाला अनेक गोष्टीपासून वंचित ठेवलं आहे, तुला परमेश्वर का म्हणावं असं ती मुक्त साळवे म्हणते. आता थेटपणे म्हणजे परमेश्वराला तू माझी माऊली वगैरे असं न म्हणता थेटपणे समोर उभं करून प्रश्न सुरू झालेले आहेत. म्हणून आधुनिक युग सुरू झाल्याबरोबर काय काय झालं असं जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसतं की भारतामध्ये एका नव्या कालखंडाचा प्रयत्न झाला, कालखंडाचा प्रारंभ झाला आणि उद्याच्या जगण्याचं, उद्याच्या समाजाचं चित्र रेखाटायला प्रारंभ झाला, संकल्पना चित्र रेखाटायला प्रारंभ झाला. मला स्वतःला असं वाटतं की प्रत्येक मोठा विचारवंत किंवा प्रत्येक मोठा कलावंत त्याचं जगण्याचं एक संकल्पना चित्र असतं, त्याचं समाजाचं एक संकल्पना चित्र असतं. मग तुम्ही कुठलाही मोठा लेखक घ्या, म्हणजे तो असं स्पष्ट म्हणत नाही की बाबा माझं हे हे मानवी समाज असा असावा असं तो स्पष्ट नाही म्हणत, पण ते तो सूचित करत असतो, ध्वनित करत असतो वेगवेगळ्या पद्धतीने. मग ते कलावंत असतील, मोठे कलावंत, मोठे विचारवंत असतील, ते हे करत असतात. आता या काळामध्ये लोकहितवादींचं एक वाक्य आहे, ते वाक्य फार महत्त्वाचं आहे माझ्या दृष्टीने, ते असं की आणखी 250 वर्षांनी इंग्रज आपल्या देशात जातील आणि आमचे लोक इंग्लंडसारखं पार्लमेंट मागायला लागतील. म्हणजे हे फुल्यांच्याही आधी शतपत्रांच्या मध्ये फुले त्यावेळेस कार्य करायला लागलेले होते. आता बघा, म्हणजे त्यांनी असं म्हटलं की अजून 250 वर्षानंतर, त्याने आता 250 वर्ष का म्हटले तेवढे नाही लागले पुढे, म्हणजे लोकहितवादी म्हणाल्यानंतर 100 वर्षातच ते सगळं आटोपलं. तर ते असं म्हणाले की पार्लमेंट असेल, ही नवी गोष्ट आहे पहा. म्हणजे आमच्या लोकांना, थोड्या लोकांना का होईना, पार्लमेंट आहे असली पाहिजे असं वाटायला लागलं. आमच्या लोकांना जग मोठं आहे हे कळायला लागलं. म्हणजे आपण राहतो तेवढा गाव किंवा आपला जेवढं राज्य आहे तेवढंच राज्य म्हणजे जग नव्हे, कारण जग खूप मोठं आहे. हे इंग्रज कुठून आलेले होते, समुद्र प्रवास करून आले, त्याच्या आधी अजून कोण कोण आलेले होते, कुठून कुठून लोक येतात. मग आमच्या लोकांनी सांगितलं की समुद्र प्रवास करणं निषिद्ध आहे, धर्माच्या विरुद्ध आहे असं सांगितलं, जाऊ नका समुद्रमार्गे. मग पुढे लोकहितवादींच्यावरती बहिष्कार वगैरे टाकला आहे आपलं माहिती आहे. तेव्हा मुख्य मुद्दा काय आहे, मुख्य मुद्दा असा आहे की आपले लोक हे पार्लमेंट मागतील. फुल्यांनी असं म्हटलेलं आहे की इंग्रज हे आपल्या जन्माला पुरतील, हे कोणी सांगितले, ते काय आपल्या जन्माला पुरणार नाहीत, म्हणजे ते जाणार, आज नाही उद्या ते जाणार, पण ते आहे तोपर्यंत तुम्ही शिकून घ्या, ते आहे तोपर्यंत तुम्ही शिकून घ्या. कारण त्याच्या ते जर गेले तर तुम्हाला शिकू दिलं जाणार नाही, कारण असा अनुभव आहे. कारण फुल्यांनी लिहिलं त्यांचा काळ म्हणजे अगदी जवळ आहे, पेशवाईच्या जवळ, 1827 जन्म आहे आणि 1818 पेशवाई संपलेली आहे. पुढे
1848 त्यांचं कार्य सुरू झालं, त्यांना त्या सगळ्या स्मृती माहीत आहेत किंवा घरातून कळलेल्या, समाजातून कळलेल्या, माणूस अशा प्रकारे अनेक गोष्टी माहीत करून घेतो ना। तेव्हा ते असं म्हणतात की इंग्रज आज नाही उद्या जाणार आहेत, तुम्ही शिकून घ्या। म्हणजे याचा एक अर्थ काय आहे की हे जे लोक काही मांडतायत, हे जे लोक काही सांगतायत, हे स्पष्ट अस्पष्टपणे एका नव्या समाजाचं संकल्पनाचित्र तुमच्यापुढे उभं करतायत या प्रबोधन युगामध्ये। आपण किती जरी असं म्हटलं की एक राष्ट्र भारत, तरीही इंग्रजांच्या पूर्वी ते राष्ट्र होतं असं म्हणता येत नाही। छोटी राज्य होती। आता लोक म्हणजे नाही ते आमचं, आम्ही तीर्थयात्रेला काशीला जायचो, हिमालय जायचं, अमुक होतं तमुक होतं, त्याला काही तसा अर्थ नाही, कारण आजही आपण कुठेही जाऊ शकतो नाही का। म्हणजे जसं बा भारतामध्ये असले तरी मक्का मदिन्याला लोक जातात, आणखी कुठे जातात। तेव्हा हे म्हणजे काही काय एक राष्ट्र ज्याला आपण म्हणू, तर राष्ट्र नावाची कल्पना ही पुन्हा या कालखंडामध्ये हळूहळू विकसित व्हायला लागली। आणि मग पुढे ती जसजसे 19व्या शतकाच्या शेवटी आपल्याला ते अधिकाधिक स्पष्ट होत गेलेली आहे असं आपल्याला दिसेल। म्हणजे 19व्या शतकामध्ये काय काय झालं असं जर आपण बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की एक नव्या विचारांना, प्रबोधनाला, मानवमुक्तीला प्रारंभ झाला। अर्थातच त्याच्यामध्ये जी महत्त्वाची भूमिका आहे ती महात्मा फुले यांनी लिहिलेले जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथाला, आणि त्यांनी ज्या चळवळी केल्या त्या चळवळींना असे एक महत्त्वाचं अशा प्रकारचं स्थान आहे, कारण ही परंपरा पुढे हळूहळू विकसित होत गेली। म्हणजे अगदी तुम्ही म्हणजे फार गाजावाजा नसेल, फार समृद्ध नसेल, पण फुल्यांच्या नंतर म्हणजे त्यांच्याबरोबरच ताराबाई शिंदे, मग जे धे जवळकर, विठ्ठलरामजी शिंदे, बाबासाहेब आंबेडकर, अशी एक परंपरा पुढे विकसित होत गेली। त्याचा राजकीय आविष्कार होत गेले। आता तेवढा आपला वेळ नाही, म्हणजे त्याचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आविष्कार कसे कसे झाले। मग यातून शिक्षणाच्या चळवळी निर्माण झाल्या असंही आपल्याला लक्षात येईल। म्हणजे त्यातलं म्हणजे फुल्यांनी शाळा काढल्या तर हा भाग आहेच आहे, पण मग पुढे मग इतरांनी सुद्धा शाळा काढल्या। त्याच्यातला सगळ्यात मोठा प्रयत्न शाहू महाराजांचा, रयत शिक्षण संस्थेचा वगैरे। म्हणजे एक नवं भान आल्याबरोबर जवळजवळ समाजातल्या सर्व पातळ्यांच्यावरती एका वेगळ्या दिशेने काम व्हायला प्रारंभ झाला। आणि हे सगळं होत असताना आपल्याला असं लक्षात येतं की ही स्वप्न तर सुरू होती, किंवा समाजामध्ये बदल व्हावा या दृष्टीने लोक विचार करत होते, काही प्रयत्न करत होते। आणि मी ह्याचं पुढे काय झालं असा तो महत्त्वाचा प्रश्न आहे। आता या प्रबोधन काळामध्ये कोणते प्रश्न महत्त्वाचे मानले गेले, म्हणजे आजचा संदर्भ जेव्हा आपण घेतो तेव्हा आपला कोणते प्रश्न महत्त्वाचे मानले गेले, कोणत्या प्रश्नाच्या अनुषंगाने प्रबोधनाची उभारणी करण्याचा प्रयत्न झाला 19व्या शतकामध्ये, असं जर आपण म्हणालो तर आपल्याला असं दिसतं की पहिला प्रश्न हा त्या काळामध्ये स्त्रियांचा मानला गेलेला आहे। अर्थात आपल्याला हे माहिती आहे की स्त्रियांचा प्रश्न हा अधिक गुंतागुंतीचा असतो। म्हणजे अधिक गुंतागुंतीचा अशा अर्थाने की म्हणजे समाजाची एक उतरंड आहे,
आणि त्या उतरंडीमध्ये ती जी स्त्री आहे ती सगळ्यात पुन्हा खालची, म्हणजे तिने जरी स्वतःला असं अहंकाराने म्हटलं की आम्ही उच्चवर्णीय आहोत, तरीही बाई तुला धर्मशास्त्राच्या किंवा सगळ्या मानमान्यतेमध्ये तू शेवटी शूद्रच आहेस, कारण तुला काही शिक्षण देण्याचं कारण आहे असं लोकांना वाटत नव्हतं, तुझ्यावरती कधी विश्वास दाखवला गेला नाही, म्हणजे आपल्याला असं दिसेल की आणि मध्ययुगीन साहित्यामध्ये प्राचीन साहित्यामध्ये स्त्री ही कशा प्रकारे अध्यात्माच्या मार्गातली धोंड आहे असं म्हटलं गेलेलं आहे, आणि आपल्याकडे अशा प्रकारच्या गोष्टी पुन्हा जाहीरपणे कौतुकाने सांगितल्या जातात, आणि तिच्यात कशा 72 खोडी आहेत, तर 72 खोडी कोणत्या आहेत कोणास ठाऊक, म्हणजे मला तर काय माहीत नाही वगैरे, ती कधी विश्वासपात्र नाही असं आपल्याकडे जाहीरपणे सांगितलं गेलं, लिहिलं गेलं, बोललं गेलं, आणि आपण ऐकलं हो, आणि नुसतं ऐकलं नाही विश्वास ठेवला, आणि नुसतं विश्वास नाही ठेवला त्याच्याप्रमाणे वागत गेलो, तेव्हा मुद्दा काय आहे की स्त्रीचा प्रश्न हा एक महत्त्वाचा प्रश्न म्हणून या कालखंडामध्ये उभं राहिला आणि तिला शिक्षण दिलं पाहिजे, तिला जाणतं केलं पाहिजे, अशा प्रकारची एक भावना भारतीय लोकांच्या मनात निर्माण झाली। आता काही लोक असं म्हणतात की बा ते ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या शाळांमध्ये शाळांच्यामध्ये मुली शिकत होत्या तर काय नवीन झालं, यांचं यांनी काय नवीन केलं हे उघडपणे नाही बोलत, पण असं एक अधूनमधून त्यांचं चाललेलं असतं, काय नवीन केलं फुल्यांनी, तिकडे तर चालूच होतं, तिकडं चालू होतं, त्यांना तुमची अडवायची हिंमत नव्हती, इकडे तुम्ही त्रास देऊ शकत होता म्हणून ते वेगळं आहे, हे आपण लक्षात घ्या। आणि एक मूव्हमेंट सुरू झाली, हे तुम्ही लक्षात घ्या की मुलींना शिकवलं पाहिजे, प्रतिष्ठेने वागवलं पाहिजे। पुढे तुम्ही आगरकरांच्याकडे आलात की तुम्हाला ही चर्चा अधिक दिसेल, म्हणजे स्त्रीने कुठला पेहराव करावा, स्त्रीने पायामध्ये वाहनं घालावेत की नाही, म्हणजे फार जुनी गोष्ट कशाला, मी आपल्याला सांगतो, माझी आई जेव्हा गावातून बाहेर शेताकडे जायची तेव्हा गावातून जाताना ती हातात चप्पल घेऊन जायची, गावाच्या बाहेर गेल्यानंतर ती पायामध्ये त्या वाहनं घालायची, आता ही किती जुनी गोष्ट, 50 वर्षापूर्वीची, आम्हाला कळायचं नाही बरं का हे असं का करते, तर गावातल्या मोठ्या माणसांच्या पुढे बाईंनी चप्पल घालायचं नाही, आता का नाही घालायचं, नाही घालायचं हो ना, म्हणजे काही लॉजिक आहे का तुम्ही मला सांगा आज, आणि घातलं तर लोक नावं ठेवायची, काही मान मर्यादा नाही या बाईला, कशी पायात चप्पल घालून जाते, कशी नट्टापट्टा करते, तर असा म्हणून स्त्रीचा जो प्रश्न आहे हा अशा पद्धतीने आपल्या मानसिकतेमध्ये खूपच रुतून बसलेला असतो, आणि म्हणून त्याच्या विरोधामध्ये चळवळ सुरू झाली, त्याच्या विरोधामध्ये प्रबोधन काळामध्ये काही एक विचार सुरू झाला। दुसरी गोष्ट म्हणजे अस्पृश्यता, म्हणजे मी प्रबोधनाचे 4 स्तंभ मानतो, तर दुसरी गोष्ट म्हणजे अस्पृश्यता। आता ही जी अस्पृश्यता आहे, अस्पृश्यता आणि जातीयता दोन गोष्टी परस्पर संबंधित आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या। म्हणजे जात नावाची गोष्ट काय आहे त्याच्याकडे आपण येऊच पुढे, पण त्या परस्पर संबंधित आहेत, म्हणजे कशा की कोणत्या माणसाला कसं वागवावं याचे समाजामध्ये नियम होते, म्हणजे स्त्रीला कसं वागवावं याचे नियम होते,
संकेत होते, कुठे लिहून ठेवलेले असतील नसतील पण होते संकेत. म्हणजे उदाहरणार्थ स्त्रीला म्हणजे बायकोला ढाकात ठेवलं पाहिजे, दोन मित्र पुष्कदा बायकांना मारून येऊन गप्पा मारायचे, ठोकून काढले आज अरे फार पराक्रम झाला काय, जिला काही करता येत नाही बिचारीला, तिला तुम्ही मारून येता. तिने जरा हात उचलला तर नाही का, ते जसं आहे तसा हा जो जातीचा मुद्दा आहे ह्या आधुनिकतेमुळे आणि पुढे घटना आपण स्वीकारली त्यामुळे अस्पृश्यता नावाची गोष्ट ही गुन्हा ठरली. म्हणजे पुढे आपण बाबासाहेबांच्याकडे जेव्हा येऊ तेव्हा ते येईलच, पण तत्पूर्वी कोणत्या जातीने कसं राहावं ह्याचे नियम होते, संकेत होते, आणि त्याचं जर उल्लंघन केलं तर शिक्षा दिली जात होती. उदाहरणार्थ घोट्यापर्यंत धोतर कुणी नेसायचं, हां, तर तुम्ही नाही नेसायचं, ते फक्त ब्राह्मणांना अधिकार. गुडघ्यापर्यंत धोतर कुणी नेसायचं, म्हणजे धोतर कुणी नेसायचं, कसं नेसायचं, घर कसं बांधायचं, घर कुठे बांधायचं. आता आधुनिकतेमुळे एवढं तर बरं झालं ना हो, तुम्हाला पावलो पावलो कुणी अडवत नाही की बाबा रे तुझे पॅन्ट फार लांबपर्यंत आली आणि हे गुन्हा आहे असं तर कोणी म्हणत नाही, है की नाही. आता आर्थिक परिस्थितीमुळे जे काय घडत असेल तो मुद्दा वेगळा आहे, पण ॲनिलेशन ऑफ कास्टमध्ये बाबासाहेबांनी सुरुवातीला एक 16-17 घटना दिलेल्या आहेत क्रमाने, म्हणजे कास्ट डिस्क्रिमिनेशन कसं कसं होतं, तूप कुणी खायचं आणि खाल्लं तर काय, असं एक त्याच्यात आहे. पुन्हा जेव्हा लढा सुरू झाला मंदिर प्रवेशाचा, त्या मंदिर प्रवेशाच्या लढ्यातली एक फार गमतीची गोष्ट आहे, ती तुम्हाला मुद्दा मी सांगतो. नाशिकजवळ आपल्या काळाराम मंदिराचा सत्याग्रह माहिती आहे सगळा. नाशिकजवळ मुखेड नावाचं गाव आहे, तर हे जे मुखेड नावाचं गाव आहे तर ह्या गावामधल्या लोकांनी श्रावणामध्ये, दलित लोकांनी श्रावणामध्ये पांडव प्रताप लावला. आता आपल्याकडे जुन्या काळामध्ये मंदिरामध्ये इकडे तिकडे पांडव प्रताप, श्रीधर कवी हा फार लोकप्रिय होता जुन्या काळात, रामाचं काय एक जो ग्रंथ आहे तो असं ते लावले जायचे, म्हणजे प्रवचन पारायण असं ते पारायण वगैरे तर अजूनही चालू असतं आणि आता ते पुन्हा वाढत चाललं आहे. म्हणजे काही दुसरं करायचं नाही ना, पारायणच करायचं. अरे बाबा कशाचं पारायण करता तुम्ही, हां आम्ही माहीत नाही कशाचं करतो पण करतो पारायण, पुण्य लागतं. तसं ते तिकडे पांडव प्रताप हा ही पोथी लावली. ही पोथी लावल्यानंतर शेवटच्या दिवशी त्या लोकांनी पांडव प्रताप या ग्रंथाची मिरवणूक त्या याच्यात काढली, काय असतं ते असं खांद्यावरती पालखी, त्या पालखीमध्ये ग्रंथ ठेवला पांडव प्रताप. आमचा मोठा ग्रंथ आहे तर हा आम्ही गावातल्या सवर्णांनी त्यांच्यावरती हल्ला केला. का बरं हल्ला केला, तर म्हणाल तुम्हाला अधिकार नाही हा ग्रंथ मिरवणुकीने न्यायचा, तुम्ही अस्पृश्य आहात. आता खरं म्हणजे तुम्ही जर हिंदू म्हणत असाल तर ह्या हिंदू लोकांनी त्यांच्या ग्रंथाची मिरवणूक काढली, काय चुकलं, झालेलं आहे मुखेडला. तेव्हा अस्पृश्यतेचा प्रश्न आणि जातीचा एक प्रश्न आपल्या समाजातला मोठा तीव्र होता आणि ह्या जातींनी आपल्या समाजाला कधीही एकत्र येऊ दिले नाही, कधी नाही. अहो ह्या देशात इतके वर्ष
परकीय आक्रमण झाली आणि आक्रमक आले आणि इथे सत्ता मिळवली त्यांनी, इथे राज्य केलं, का बरं झालं असेल, काय कारण असेल? ते इंग्रज किती आले तर ते काहीतरी मी काल परवा कुठेतरी आकडा वाचला की 286 इंग्रज पहिल्यांदा या देशात आले. 286 आलेले इंग्रज हे असेतू हिमाचल सत्ता काबीज करतात आणि आमचे लोक त्यांच्यापुढे विनम्र होऊन मागण्या करतात, आम्हाला दत्तक घेऊ द्या, आम्हाला दत्तक घेऊ द्या. गमतीची गोष्ट आहे की नाही? नाही. लगेच मग ते 1857 काय युद्ध म्हणा, बंड म्हणायची काय झालं वगैरे वगैरे, आम्ही त्याला म्हणतो पहिलं स्वातंत्र्य युद्ध आहे. बरं आहे बाबा, आहे, ठीक आहे, ते सोडून देऊ आपण. तर जातीचा प्रश्न हा महत्त्व, म्हणजे इतकं ह्या देशातले लोक कधी एकत्र नव्हतेच. म्हणजे ज्याला आपण एक ज्याला संघशक्ती असं म्हणतो, संघ हा शब्द सध्या बदनाम झालेला आहे ते सोडून द्या, पण संघ म्हणजे एकत्र येणं या अर्थाने की आम्ही सगळे एक आहोत, हा देश आमचा आहे, हा राजा आमचा आहे, की नाही? असं कधी वाटलं? कधीच वाटलं नाही. आम्हाला आमची पाटीलकी मिळाली की पुरे, आम्हाला आमचं वतन मिळालं की पुरे, आम्हाला आमचं गावकीची कामं मिळाली की पुरे, बाकी काय करायचं, कोणी का राज्य करण्यावर? ह्याचं सुद्धा कौतुक केले लोकांनी, त्या अंतर्गत लोकशाही होती असं त्याचं कौतुक आहे. मूळ मुद्दा काय आहे की जातीचा प्रश्न हा असा विघटित करणारा, माणसांना विघटित करणारा, माणसांच्या मनामध्ये बरं जातीची एक मानसिकता असते. म्हणजे हे तुम्ही पुन्हा पुन्हा विचार करून बघा, ती अशी असते की समाजामध्ये वावरत असताना जे स्वतःला उच्चवर्णीय समजतात त्यांच्यामध्ये नकळतच एक अहमगंड येतो, त्याला काही ते शिकवावं लागत नाही. आणि समाजात खालच्या स्तरातून जे लोक येतात त्यांच्या मनामध्ये आपोआपच एक न्यूनगंड येतो, आपोआप. अर्थात त्याला इतर परिस्थिती कारण असते, आर्थिक परिस्थिती अमुक तमुक हे सगळं, शिक्षणाचा अभाव किंवा सुसंस्कृत असण्याचा अहंकार नाही, अशा बऱ्याच गोष्टी असतात. ह्याच्या विरोधामध्ये सुद्धा लोक उभे राहतात, त्यांचा आपण सत्कार केला पाहिजे. म्हणून मी आता आगरकरांचं नाव तेवढ्यासाठी घेतलं, म्हणजे सरसहा काहीतरी कोणीच नाही असं नाही, तर ते हा एक भाग आहे, तो लक्षात ठेवा. जातीचा मुद्दा हा एक भाग. दुसरा असं की जातीच्या अंतर्गत एक दादागिरी असते, म्हणजे लोकांना असं वाटतं की बाबा जातीमध्ये आपण सुरक्षित आहोत. आता नव्याने ते पुन्हा सुरू झालेलं आहे, त्याच्यात एक दादागिरी असते. म्हणजे कशी की त्या जातीमध्ये जे पंच आहेत, आपल्याकडे पूर्वी जात पंचायत होती आणि ती जात पंचायत जी काय न्याय द्यायचा त्याचं एक वैशिष्ट्य होतं, ताबडतोब न्याय, म्हणजे त्याला काही फार वेळ लागायचा नाही. तर जात पंचायत होतं आणि मग जात पंचायतीमध्ये जे पंच होते हे पंच न्याय द्यायचे. आता तो जो न्याय द्यायचे तो न्याय आहे असं मानलं जात होतं. तिथे दादागिरी, मग तिथेसुद्धा बाई हे पंच कोणाच्या बाजूचे? म्हणजे आजसुद्धा जर ज्युडिशियरी ही पुष्कळदा दबावाखाली येत असेल तर त्या काळात काय असेल तुम्ही जरा विचार करा. म्हणजे इतका काळ बदलल्यानंतर, इतकी घटना आल्यानंतर, इतके कायदे झाल्यानंतर, इतकी ट्रॅडिशन आहे त्याला पुन्हा कायद्याची. म्हणजे सुरुवातीला जेव्हा इंग्रजांनी कोर्ट सुरू केलं तेव्हा
कोणी ऐकायचंच नाही कोर्टाचं, तुमचं काय संबंध आहे आम्हाला सांगण्याचा? पण ते इंग्रज ते आपल्यासारखे नव्हते, ते चक्क असं म्हणणाऱ्याला अटक करायचे आणि जेलमध्ये टाकायचे, मग ते ऐकायला लागले कोर्टाचं लोक, त्याच्याशिवाय ते कोणी ऐकत नव्हतं. ते म्हणाले तुमचं काय संबंध आहे, आमचं न्यायालय आहे तिकडे जातीत. असो, तर हे जात नावाची जी काही गोष्ट आहे ती जरा आपल्याला फार गंभीरपणे जर समजावून घेतली आपण, तर आपल्याला असं लक्षात येतं की तिच्यात एक अंतर्गत दबाव आहे आणि हा दबाव जास्त करून स्त्रियांच्यावरती असतो, कारण स्त्री ही त्या जातीला पुढे नेणारं वाहन असतं, वाहक असतं ते. म्हणजे म्हणून बाबासाहेबांनी जे म्हटलेलं होतं की स्त्रीला मुक्त करा या जातीच्या कडीतून, खूप बदल होईल. तर हा मुद्दा जातीचा हा आहे आणि ह्याच्याबद्दल आता विचार सुरू झाला, म्हणजे या प्रबोधन युगामध्ये या जातीबद्दल पुनर्विचार सुरू झाला आणि तिच्या सुधारणेसाठी, तिच्यात बदल होण्यासाठी प्रयत्न सुरू झाले वगैरे. तिसरा जो मुद्दा आहे प्रबोधन काळातला, तो प्रबोधन काळातला तिसरा मुद्दा हा शेतकऱ्यांचा आहे. म्हणजे आपल्याला असं लक्षात येईल की भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या अशा प्रकारच्या सिस्टीम्स होत्या, सारा पद्धती होत्या. म्हणजे उदाहरणार्थ काही ठिकाणी ती जमीनदारी होती, काही ठिकाणी रयतवारी होती, अशा प्रकारे महालवारी काही ठिकाणी होती. तर त्याच्यामध्ये थोडे थोडे भेद आहेत, पण जमीनदारी आणि रयतवारी हे जे आहे, तर रयतवारी आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात रयतवारी होती. तर त्याच्यामुळे सुद्धा प्रश्न निर्माण झाले. म्हणजे एका अर्थाने आपल्याला असं दिसेल की या शेतकऱ्यांच्यावरती एका प्रकारे ते शेती त्यांच्या नावे करणं वगैरे असा सगळा प्रकार सुरू झाला आणि मग शेतसारा वसूल करणं हे सुरू झालं आणि त्यातून मग काही उद्रेक झाले. हे उद्रेक अनेक झाले. म्हणजे उदाहरणार्थ मग शेतसारा भरायला पैसा नाही, मग सावकाराचं कर्ज काढा, त्याला ते गहाण टाका, शेत वगैरे वगैरे. आता तो सगळा मोठा इतिहास आहे की शेतकऱ्यांची बंड कशी कशी झाली, पंजाबपासून अगदी दक्षिणेपर्यंत सर्वत्र बंड झाली. पण शेतकऱ्यांच्या बंडाचं किंवा शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं एक वैशिष्ट्य आहे, ते टिकत नाहीत. खरं म्हणजे का टिकत नाहीत हा खरा मुद्दा आहे आपला. आत्ता आपल्या डोळ्यासमोर 20-30 वर्षापूर्वी शरद जोशीचं आंदोलन किती मोठं होतं, काय झालं मग, का नाही टिकलं? आणि मला आपल्या देशातला जातीचा प्रश्न जेवढा महत्त्वाचा वाटतो, तेवढाच महत्त्वाचा प्रश्न हा शेतीचा आहे, शेतकऱ्याचा आहे. राष्ट्र म्हणून विचार करता ना, म्हणजे त्याच्यामध्ये कोण लोक आहेत, कसणारे कोण आहेत. दादासाहेबांनी म्हटलं होतं ना, कसेल त्याची जमीन मान्य आहे आम्हाला, पण नसेल त्याचं काय. मी त्यांना असं म्हणून दलितांच्याकडे काही नाहीच आहे ना, आणि जमिनीचं जे वाटप खेड्यापाड्यामध्ये किंवा आपल्या देशामध्ये झालेलं होतं ते वाटप, हे जर आपण बघितलं तर अनइक्वल झालं आपण म्हणू, अशा प्रकारचं वाटप झालेलं होतं, आजही आहे ते. तर मुख्य मुद्दा काय आहे, मुख्य मुद्दा असा आहे की हे श्रम करणारे लोक आहेत, उत्पादन करणारे लोक आहेत, आणि यांच्या उत्पादनाशिवाय कुठलाही देश, निदान आपला देश तरी चालू शकणार नाही. म्हणून हा प्रश्न गंभीर प्रश्न आहे आणि ह्या प्रश्नाकडे महात्मा फुल्यांनी त्या काळामध्ये लक्ष वेधलं आणि अनेकांनी, आणि भारतभर त्याच्या विरोधामध्ये आंदोलनं झाली, बंड झाली. म्हणजे साताऱ्याला झालं, इकडे पुण्यात झालं, पंजाबमध्ये झालं, सिंहली लोकांनी केलं, असे अनेक लोकांनी ते केलेलं आहे. जेव्हा सिस्टीम बदलते तेव्हा असे काहीतरी गोंधळ होता ते झाले.
पण शेतकऱ्याचा प्रश्न हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि एक प्रश्न जो फार तीव्रपणे चर्चेला आला नाही पण सूचित होत होता सतत, तो प्रश्न म्हणजे आर्थिक विषमतेचा. आणि ते लोकहितवादी फुल्यांच्यापासूनच तो येतो आहे. फुल्यांनी लोकहितवादींनी त्या काळामध्ये एक हिशेब मांडलेला आहे. तो हिशेब असा मांडलेला आहे की एक एकर हळदीचं शेत लावलं तर त्याला किती खर्च येतो आणि भाव काय मिळतो. म्हणजे आपण जे म्हणतो ना शेतीमालाचा भाव, शेतीमालाचा भाव, हा प्रश्न आजचा नाही. म्हणजे हा प्रश्न जुना प्रश्न आहे. तर लोकहितवादींनी हा हिशेब मांडला आणि त्याने असं म्हटलं की त्याचं सगळं कुटुंब राबतं, एक कुटुंब राबतं त्या शेतावरती, त्या एक एकरावरती, आणि त्याला जे उत्पन्न येतं हे उत्पन्न हे त्याला वर्षभरासाठी पुरणारं असत नाही, नगण्य उत्पन्न असतं असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणून मग आपल्याला असं लक्षात येतं की ह्याच्यामध्ये पुन्हा एक अर्थशास्त्र आहे. म्हणजे या म्हणण्यामध्ये पुढे दादाभाई नवरोजींनी तर ते अर्थशास्त्र मांडलंच, म्हणजे इंग्रज आणि आपण अशा पद्धतीचं, पण ह्याच्यामध्ये एक आर्थिक विचार आहे. या पद्धतीने विचार करण्यात किंवा फुल्यांनीसुद्धा शेतकऱ्याचं शोषण कोण करतं असं म्हणत असताना गावातल्या पाटलापासून शेतकऱ्यांचं सगळंच शोषण करतात असं त्याने म्हटलेलं आहे. आता आपला वेळ नाही, म्हणजे फक्त एक शोषणाची जाणीव ही आता होऊ लागली. माझ्या दृष्टीने हे चार प्रबोधनातले अत्यंत महत्त्वाचे कळीचे मुद्दे आहेत, त्याला ज्याच्या आधारावरती ह्या प्रबोधनाची चळवळ उभी राहिली. आणि मग हळूहळू पुढे असं आपला दिसतं की आपली आता हे सगळं झाल्यानंतर आता आजची स्थिती म्हणताना आपल्याला सहजपणे एक प्रश्न असं उपस्थित करायला हरकत नाही की हे जे चार मुद्दे आहेत, स्त्री, स्पृश्य अस्पृश्यता आणि जातीयता किंवा जात, शेतकऱ्यांचा प्रश्न आणि आर्थिक विषमता, याची आजची काय स्थिती आहे हे तुम्ही पाहिलं की आपोआपच असे संदर्भ आपल्या लक्षात येतात. म्हणजे आपल्याला असं दिसेल आता खरं म्हणजे हे जे काही आपल्या देशातले प्रश्न अधोरेखित झाले, हे आपल्या देशात अधोरेखित झालेले प्रश्न ते सोडवण्यासाठी एक महत्त्वाची घटना आपल्याकडे घडली. आणि ही कोणती महत्त्वाची घटना, तर ती घटना म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, आपण मिळवलं. खरं म्हणजे स्वातंत्र्य या गोष्टीचा आपण फार गंभीरपणे विचारच करत नाही. काय आहे हे स्वातंत्र्य? एक खरा आपला जो सगळा प्रश्न निर्माण होतो असा की काय स्वातंत्र्य हवा? स्वातंत्र्य म्हणजे इंग्रज गेले आणि आमचे लोक तिथे गेले, पार्लमेंट त्यांनी बांधूनच ठेवलेलं होतं नाही का? तुम्हाला गमतीची गोष्ट सांगतो की गेल्या 70 वर्ष पूर्ण होतील ना, ह्या 70 वर्षामध्ये एक 25 किलोमीटरची सुद्धा रेल्वेची लाईन भारतीय शासनाने टाकलेली नाही. तेच रेल्वे स्टेशन, तेच VT, ते सगळं तेच. फार ते गाड्यांची संख्या वाढली, थोडा वेगही वाढला बरं का आता काळाप्रमाणे, पण पुणे नाशिक रेल्वे मार्ग करायचा किंवा नगर परळी किंवा अजून काय,
तर सर्वे चालू आहेत. पंचवीस वर्ष झाले सर्वे चालू आहेत. तर आता लोक म्हणतील, बा कशाला पाहिजे होती आपल्याला रेल्वे, काही गरज नव्हती. आमचे लोक तर तीर्थयात्रेला असं काठीला गाठोडं बांधून जायचे. उगीचच इंग्रजांनी आगावपणा केला हा, रेल्वे आणल्या. ही गोष्ट खरी आहे की त्यांनी कच्चा माल वाहून नेण्यासाठी इतर गोष्टींसाठी ती काढली, हे मान्य करूनसुद्धा स्वातंत्र्यानंतर आपण खरोखर किती रेल्वे बांधली, काय काय केलं, याचा एकदा आढावा घेऊया. पार्लमेंट बांधून ठेवलेलं स्वतंत्र्यांनी. आता जिथे ते राष्ट्रपती वगैरे राहतात ते सुद्धा त्यांनीच बांधलेलं आहे, हो ना. ते व्हीटी जे आहे ते त्यांनीच बांधलेलं आहे मुंबईचं, आपण फक्त नामांतर करतो. हा म्हणाले ते काय व्हिक्टोरिया टर्मिनस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करून टाका, काय बिघडत नाही. पण त्याच्यामुळे काही बदल होतो असं नाही. तेव्हा मुद्दा काय आहे, मुद्दा असा आहे की आता 71 वर्ष होत आली पूर्ण आपल्या स्वातंत्र्याला. आपल्याला आता संधी दिलेली आहे, ती कशाची संधी दिली, तर हे जे चार प्रश्न प्रबोधनाच्या काळात निर्माण झाले ह्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी संधी दिली. आणि ह्या ठिकाणी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि त्यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेली घटना ही महत्त्वाची गोष्ट आहे, हे आपण लक्षात घ्या. आता हे जे ही जी नवी घटना आली असं आपण म्हणतो आणि स्वातंत्र्य आलं आणि मग स्वातंत्र्य आल्यानंतर घटना आली, आता ही घटना आल्यामुळे फार भानगडी झाल्या. हो काय भानगडी झाल्या, आतापर्यंत लोक आरडाओरडा करायचे, समता नाही समता नाही, ते आम्हाला वाईट वागवतात, आम्हाला बाई म्हणून वागवतात, आम्हाला अस्पृश्य म्हणून वागवतात, असं नुसतं तक्रारी करायचे, काही मागण्या घेऊन जायचे, काय काय व्हायचं. आता घटनात्मक तरतुदीच आल्या आणि तिथे खरा प्रश्न, तिथे खरी मेख आहे. म्हणून अनेक लोकांना असं वाटतं की ताबडतोब घटना बदलून टाकली पाहिजे, हे काय कामाची नाही घटना, घटनेचा एक मसुदा सुद्धा तयार झालेला आहे बरं का, म्हणजे तू जर शोधून काढला आपण तो आपलं मिळेल. वाजपेयीच्या काळामध्ये त्या हालचाली सुरू झालेल्या होत्या की आता घटना बदलून टाकायची. आता ही जी घटना आहे त्या घटनेमुळे भानगड झाली. हो की ती भानगड अशी झाली की पारंपरिक अशा प्रकारचं जे जीवनाचं स्ट्रक्चर होतं जे आपल्याकडे अनेक शतकं चालू होती, म्हणजे आधुनिकता येऊनसुद्धा सरंजामी व्यवस्था चालूच होती. म्हणजे उदाहरणार्थ धर्माची व्यवस्था असेल, जातीची व्यवस्था असेल, इतर व्यवस्था असतील, समाजातला वरचा वर्ग खालचा वर्ग हे असेल, तर हे चालूच होतं ना. ह्या म्हणजे उदाहरणार्थ जे जमीनदार होते आपल्याकडे सुद्धा, फार मोठ्या प्रमाणात नाही बिहारसारखे, पण आपल्याकडे सुद्धा जमीनदार होतेच ते. बिहारमध्ये आजही 400 एकर 500 एकर जमीन लोकांच्याकडे आहे, 4000 एकर, आणि बाहेर पाटी लावलेली असते, यहां से राजा बाबू का राज शुरू होता है. आपण तेवढे सुदैव आहोत की असं आपल्याकडे लिहिलं जात नाही, म्हणजे तिथे त्याचा ऐकायचा. स्वातंत्र्यापूर्वी असं होतं की हे जे जमीनदार होते, हे जे लँडलॉर्ड्स होते, हे सत्ताधारीच होते.
म्हणजे जरी रयतवारी सिस्टीम आलेली असली तरी त्यांची सत्ता अबाधित होती. आणि म्हणून आपल्याला असं दिसतं असं म्हणावं लागतं की घटनेचा स्वीकार झाला आणि सगळा धोका झाला हो, म्हणजे फार वाईट झालं या लोकांच्या दृष्टीने. कारण जमिनी काढून घेणे, कुळ कायदा, अमुक तमुक हे सगळं सुरू झालं, जमिनीचं फेरवाटप हे सुरू झालं. त्या फेरवाटपातून पुढे काय झालं हा पुढचा मुद्दा आहे. म्हणजे आज 1.5 एकर 2 एकराची तुकडे आले लोकांच्या वाट्याला आणि त्याच्यातून काही होत नाही. आणि आम्ही अजूनही सामुदायिक शेती करत नाही, है की ना. आम्ही आमचं 1.5 एकरापुरतं शेती करतो, त्याचा काही उपयोग नाही. ट्रॅक्टरसुद्धा तिथे नीट चालत नाही. मुख्य मुद्दा काय आहे? मुख्य मुद्दा असा आहे की घटना आलेली आहे आणि घटनेने आपल्याला एक व्यक्ती एक मत हे दिलं, इररेस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट, है की नाही. कोणती जात असो, कुठलाही धर्म असो, रिलिजन, क्रीड, याच्याशिवाय एक व्यक्ती एक मत हे तत्व आलं. आणि म्हणजे म्हणून मी असं म्हणतो की बाबासाहेबांना समजून घेण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे नीटपणे घटनेतली ती तत्त्व समजून घेणं हे सुद्धा आहे. म्हणजे त्यांचं इतर लेखन आहेच आहे, ते तर आपण वाचलं पाहिजे आणि ते त्याचा अभ्यासही केला पाहिजे. पण ही जी काही घटना आहे ही घटना तुम्हा आम्हाला एका सारख्या पातळीवरती आणण्याचा प्रयत्न करते. आणि त्यामुळे त्याच वेळेस बाबासाहेबांनी असं म्हटलं होतं की आजपासून आपण एका आंतरविरोधामध्ये प्रवेश करीत आहोत, की एकीकडे आमच्या ह्या परंपरा आहेत आणि दुसरीकडे आता आम्ही हे नवीन मानतो आहोत, हे नवीन आम्ही स्वीकारलेलं आहे. आता ताण निर्माण होणार ना हो, हा जो ताण निर्माण होणार आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी व्हिज्युलाइज केलेलं होतं की असा ताण पुढे निर्माण होणार आहे. आणि म्हणून त्यांनी सूचनाही देऊन ठेवलेली होती. म्हणून मग आपल्याला असं लक्षात येईल की आज जो संघर्ष आपल्याला दिसतो आहे तो म्हणजे शेकडो वर्षाच्या परंपरा आणि आता आम्ही नव्याने जगायला निघालेलो आहोत. आता बघा, स्वातंत्र्याची एक साधारणतः 47 पासून ते 90 पर्यंतचा एक भाग तुकडा एक आपण हे करू. हा जो तुकडा आपण बघितला, स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक विकसनशील प्रक्रिया, राष्ट्र म्हणून उभं राहण्याची प्रक्रिया आपल्याकडे सुरू झाली. मग त्यातून शिक्षणाला एक उदार अशा प्रकारचा आश्रय शासनाकडून मिळणं, वेगवेगळ्या गरिबांच्यासाठी म्हणून योजना राबवणं, वेलफेअर स्टेट असं आपण म्हणतो त्याला, तर हे सुरू झालं. तर हे जे वेलफेअर स्टेट आहे हे राबवण्याचा प्रयत्न आपल्याकडे झाला. साधारणतः 80 नंतर हा शब्द आपल्याला ऐकू येईन असं झाला, वेलफेअर स्टेट, म्हणजे आपण कल्याणकारी राज्य असा जो शब्द आपण वापरत होतो तो आता आपण वापरणं सोडून दिला आणि जागतिकीकरणानंतर तर तो शब्द संपूर्णतःच लुप्त झाला. आज कोणीही वेलफेअर स्टेट हा शब्द वापरत नाही. त्या दृष्टीने विचार करण्याचा प्रयत्नसुद्धा करत नाही. त्याची काही एक जाणीव मनमोहन सिंगांना होती, म्हणून त्यांनी 2 शब्द वापरलेले होते की एक एक्सक्लुजन आणि इन्क्लुजन, असे 2 शब्द वापरलेले होते. पण ते आपल्या म्हणजे आपल्याला काही त्यांना काही करता आलं नाही आणि आपल्याही लक्षात नाही आलं काय इन्क्लुजन काय एक्सक्लुजन. तर पुढे हे शब्द वापरणं बंद झालं आणि आता जागतिकीकरण आलं. जागतिकीकरण आल्यानंतर आता
आणखी एक गोष्ट म्हणजे घटनेच्या स्वीकारानंतर एक मत, एक व्यक्ती, स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय हे सगळं आलं. प्रियांबलमध्येच ते लिहून ठेवलेलं आहे आता, आणि लोकांची अडचण करून टाकलेली आहे घटनाकारांनी, आणि ते स्वतःप्रतीच पुन्हा अर्पण केलेलं आहे हे लोकांप्रती. तेव्हा असं सगळी भानगड झाल्यामुळे लोक फार अस्वस्थ झाले मनातून, त्यांना काही ते पटेना, हे कसं झालं एकदम. तेव्हा आता हे तरी का झालं, म्हणजे आपण किती जरी क्रिटिकल असलो तरीही गेल्या 100 वर्षातल्या राजकीय आणि सामाजिक ज्या चळवळी आहेत त्या चळवळींनी एक उद्दिष्ट ठेवलेलं होतं. म्हणजे आपण गांधीनं किती नावं ठेवली, आपण आणखी कोणाला नावं ठेवली, तरी हे सगळे लोक जे आहेत एक व्यापक दृष्टिकोन त्याला आपण म्हणू उदार अशा प्रकारचा हा होता. मतभेद छोटे मोठे होते, पुष्कळदा ती तीव्रही झाले, पण तरीही एक मोठं त्यांच्या डोळ्यासमोर ज्याला गोल आपण म्हणू हा होता. आणि मग हे झालं, आणि हे झाल्यानंतर मग आपल्याला असं लक्षात येईल की मग आपण पुढे जागतिकीकरणाच्या तिथे आलो, आणि मग लोकशाहीचाही स्वीकार केला ना आपण. आपण लोकहितवादीने म्हटलेलं होतं की पार्लमेंट मागतील लोक, आपल्या घटनेत आलं पार्लमेंट, आणि आम्ही संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला. आजचा खरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की खरे लोकप्रतिनिधी हे निवडून जातात का, आणि ते का आर्थिक बळावर ज्याचं बळ जास्त आहे ते निवडून जातात. तुम्ही म्हणाल बा लोक अडाणी आहे त्याला काय करणार आम्ही, नाही ते तुम्ही काही म्हणा, पण आज परिस्थिती अशी आहे. लोकांचं सुद्धा गमतीचं असतं. काय गमतीचं असतं की पगार वाढ पाहिजे तर आमचा नेता कामगार नेता, म्हणजे कॉम्रेड डांगे आमचा नेता, किंवा पुढे जो कोण असेल तो आमचा नेता पगारवाढीसाठी. मतदानाची वेळ आली आम्ही त्याच्याबरोबर नाही, एक कॉन्ट्राडिक्शन ज्याला आपण म्हणू आपल्या समाजातलं. नाही हो, तो मनुष्य फार चांगला आहे, पण त्याला राजकारण कसं काय जमणार आहे, हे नाही जमणार त्याला, जाऊ दे त्याला. हा जरा उलाढाल्या करणारा माणूस आहे, म्हणजे आपल्याला उलाढाल्या करणारा माणूसच चालतो, बदमाशी करणारा माणूस चालतो. हे जे काही एक लोकशाहीमध्ये झालेलं आहे, आणि मग आपल्या असं लक्षात, म्हणजे कधी कधी आपल्याला असं दिसतं बघा की गुन्हेगार निवडून येतो, जेलमध्ये असलेला माणूस निवडून येतो. काय मानसिकता आहे हे आपल्याला कळत नाही. विचार करणाऱ्या माणसाला लोक निवडून देतात, विशेषतः बिहारमध्ये वगैरे जेलमधले लोक निवडून येतात ना, जेलमधूनच फॉर्म भरतात, जेलमध्ये निवडून येतात. अर्थात तुम्ही जसं जेल समजता तसा नसतो त्यांचा, ऐशारा मासतो हां, म्हणजे अधिकाऱ्यांना थोडी चिरीमिरी दिली की त्यांचं सगळं चालतं. आणि अधिकारी तरी कशासाठी व्हायचं हो, त्याच्यासाठीच ना. म्हणजे संबंध व्यवस्था जर तुम्ही पाहिली तर शासकीय अधिकारी का व्हायचं, आणि झाल्यानंतर काय करायचं बघा तुम्ही विचारा. मला कलेक्टर व्हायचं आहे, का व्हायचं आहे, मी झालो काय करायचंय. म्हणजे कलेक्टर नावाची गोष्ट ही इतकी महत्त्वाची असते की त्याने जर ठरवलं तर जिल्हा संपूर्ण बदलून जातो, त्याने जर ठरवलं तर. नाही ठरवलं तर काय मुद्दा नाही, त्याने जर असं म्हटलं बघा काय ठीक आहे मी आता जे काही काम लॉ अँड ऑर्डर बघतो जातो. म्हणून मग आपल्याला असं लक्षात येईल की आपल्या लोकशाहीबद्दल सुद्धा आता प्रश्न निर्माण केल्याशिवाय
आणि लोकशाहीचं सामान्य माणसांना प्रशिक्षण दिल्याशिवाय ही लोकशाही काही ठाकठीक होईल असं तर काही म्हणता येत नाही, कारण ती आत्ता धनवंतांची बटीक झालेली आहे. आणि पॉलिटिक्स करायचं कशासाठी? म्हणजे मी कधीही पॉलिटिक्स वाईट असं म्हणत नाही, कशासाठी करायचं? कारण मोठ्या लोकांनी राजकारण केलं ना, गांधींनी केलं, नेहरूंनी केलं, आंबेडकरांनी केलं, सगळ्यांनी राजकारण केलं. आणि आपणही करतच असतो आपल्या वर्तनामध्ये, आता तो वेगळा मुद्दा आहे. पण राजकारण कशासाठी हा जो मुद्दा असतो, तर आज आपल्याला असं लक्षात येईल की धनवंतांनी निवडणुका जिंकायच्या, अधिक धनवंत व्हायचं, किंवा निवडणूक जिंकायची आणि अधिक धनवंत व्हायचं, असं एक चक्र सुरू झालेलं आहे. म्हणजे आपण नवी घटना आणली, नवं प्रियांबल आणलं, नवीन सगळे निश्चय केले, आता आपलंच राज्य आहे, आपलेच लोक राज्य करायला लागले, अमुक झालं तमुक झालं हे, आणि मग आता जागतिकीकरण आलं. म्हणजे आणखी दोन गोष्टींचा, म्हणजे आजच्या संदर्भात विचार करताना त्या ज्या पहिल्या चार गोष्टी आहेत त्या, आणि आता नव्या काळामध्ये स्वातंत्र्य म्हणजे काय, लोकशाही म्हणजे काय, हे तर विचार करावाच लागणार आहे. पण त्याबरोबरच जागतिकीकरण आल्याबरोबर आपल्याला असं दिसतं की त्याचे फार कळत नकळत असे दूरगामी परिणाम झालेले आहेत. सांस्कृतिक परिणाम तर काय झाले झालेच, पण दूरगामी असे परिणाम झालेले आहेत. उदाहरणार्थ ज्या शेतकऱ्यांचा उल्लेख आपण केला प्रबोधनाच्या काळामध्ये, त्या शेतकऱ्यांची अवस्था काय, पश्चिम महाराष्ट्रातले शेतकरी सोडून द्या, पण पश्चिम महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र नव्हे, भारत नव्हे, तर आपल्याला असं दिसेल की महाराष्ट्रामधले 4.5-5 जिल्हे जर सोडले, फार वाईट परिस्थिती आहे. म्हणजे हे 4.5-5 जिल्हे कोणते? पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, अर्धानगर, 4.5 जिल्हे. आणि राजकारणामध्ये सुद्धा ह्या पट्ट्यातल्या लोकांचं वजन जास्त असतं. तुम्ही बघा, अपवाद म्हणून मग नागपूरकडचा माणूस, मराठवाड्याचा माणूस येतो, पण ते चतुर लोक असतात, टिकून राहतात. तेव्हा पुन्हा इकडे लोक फार हुशार असतात, ते काय करतात, मुख्यमंत्री तुला करायचं आहे का, तू हो, पण बाकी सगळं आम्हाला, असं सुद्धा एक आतलं साठलोटं ते चाललेलं असतं. मान मराज तर तुला, प्रत्यक्षातले फायदे मला. तर पुष्कळ गोष्टी आहेत, म्हणजे हे इतकं सरळ नाही आहे, पण आपलं हे जरा समजून घेतलं पाहिजे की एका अर्थाने ही जी लोकशाही नावाची गोष्ट आहे, ही सुद्धा आता आपल्याला पुरेसा न्याय देण्यासाठी किती उपयोगी झालेली आहे याच्याबद्दल प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि त्याचा गंभीरपणे विचार केला पाहिजे, मुळापासून जाऊन विचार केला पाहिजे. आणि त्यावर जागतिकीकरण आल्यामुळे मग काय झालं, आता बघायचं, या शेतकऱ्यांचा प्रश्न मी म्हटलं की आज भारतभरामध्ये जवळजवळ 3-3.5 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कुठल्या शेतकऱ्यांनी केल्या हो? पंजाबमधल्या केल्या पहा, की जो पंजाब सबंध देशाला गहू पुरवतो. म्हणजे तुम्ही आता तरुण मुलं आहात, पण मला असं आठवतं की आम्ही लहान असताना गव्हाची पोळी ही दुर्मिळ गोष्ट होती, भाकरी आम्ही खात होतो, आणि गहू मग सणासुदीला असं ते होतं. आता गहू सर्वत्र मिळतो, हा कुठून येतो?
पंजाबमधून येतो, मध्य प्रदेशातून येतो, आपल्याकडे होतो. पण पंजाबमधल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, महाराष्ट्रामध्ये केल्या. 3 लाख शेतकरी गेल्या 17 वर्षात 18 वर्षामध्ये आत्महत्या करतात. ही काही साधी गोष्ट आहे का? ह्याचं काही गांभीर्य नाही आपल्याला. आपल्याला म्हणजे राज्यकर्त्यांना, समाजामध्ये विचार करणाऱ्यांना. ते कशाचा विचार करतात? कांदा महागला. तुम्ही कधी असं म्हटलं का की फ्रीज महागला? नाही म्हणत. तुम्ही कधी असं म्हणाल काय की कारच्या किमती फार वाढल्या? नाही म्हणत. कांदा महागला म्हणजे मूळ मुद्दा जो आहे ते शेतकरी आत्महत्या करतायत, त्याचं काहीही स्वैरसूतक आम्हाला नाही. म्हणजे एक प्रश्न जो 19व्या शतकामध्ये आपल्यापुढे उभा राहिला शेतकऱ्यांचा, या प्रश्नाची आजची स्थिती काय आहे? एक प्रश्न आपण उपस्थित केलेला होता तो असा, किंवा शेतकऱ्यांची आंदोलनं का टिकत नाहीत? तर टिकत नाहीत म्हणजे आता आपल्याला माहिती आहे, फाटाफुटी होते, अमुक होते, तमुक होते. माझ्या स्मरणाप्रमाणे साल मागेपुढे होईल, पण 1936 साली बाबासाहेबांनी एक मोर्चा काढलेला होता शेतकऱ्यांचा, आणि त्यांनी भाषण असं केलेलं होतं की शेतकरी हो, तुमची एकी होत नाही, कारण तुम्ही कायम वेगवेगळ्या जातीमध्ये विभागलेले असता. आत्तापासून तुम्ही एकच जात माना, ती म्हणजे शेतकरी, असं त्यांनी म्हटलेलं होतं. आपल्याला काही ऐकू म्हणजे आपण ऐकून घेतो आणि पुढे चालतो. शेतीचा प्रश्न. आता दुसरा प्रश्न कोणता? जागतिकीकरणाला त्याच्याबद्दल बोलूच आपण, पण दुसरा प्रश्न कोणता? तर दुसरा प्रश्न आहे तो जातीचा. अस्पृश्यता आता पुष्कळ कमी झाली, म्हणजे क्वचित काही ठिकाणी नसेलच असं नाही. म्हणजे उदाहरणार्थ माझ्या आईला नाही आवडत देवघरात आलेलं, असं म्हणणारे लोक नसतीलच असं नाही. पण ती आता पुष्कळ. खरं म्हणजे अस्पृश्यता हे लक्षण होतं, आजार नव्हता. आजार मुळातला काय आहे? मुळातला आजार आहे जात, आणि त्याचं लक्षण म्हणजे अस्पृश्यता किंवा शिवाशिव, पावित्र्य अपावित्र्य वगैरे वगैरे, हे त्याचं बाह्यचिन्ह आहे. आपण बाह्यचिन्ह आता घालवण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत, पण आतली जात ही आपण विसरतो का? म्हणजे फुल्यांनी असं म्हटलेलं होतं की राष्ट्रीयत्व म्हणजे काय, तर मला वाटते की इतकी सुंदर व्याख्या आणखी कोणी केली की नाही मला माहीत नाही. एकमय लोक अशी 2 शब्दाची व्याख्या आहे. राष्ट्र म्हणजे काय, राष्ट्रीयत्व म्हणजे काय? एकमय लोक. आणि आत्ता आपल्याला असं दिसतं की जातीच्याच बॅनरखाली लोक पुन्हा एकदा, मी पुन्हा एकदा का म्हणतो, हे 80 पर्यंत काही नव्हतं, ही जी स्वातंत्र्यानंतरची काही वर्ष होती, ही काही वर्ष हे फार नव्हतं. म्हणजे त्याच्यामध्ये कुठे एखाद दुसऱ्या जातीचं संघटना आणि ती आपल्या जातीतल्या पोरांना शिक्षणासाठी मदत करणं वगैरे हे करत होते, नाही असं नाही. आणि ती आपली जुनी परंपरासुद्धा आहे, म्हणजे शाहू महाराजांनीसुद्धा जातीप्रमाणे हॉस्टेल्स वगैरे बांधली होती, कारण तिथलं वातावरणच असं होतं. पण आता जातीच्या आधाराने डिस्क्रिमिनेशन करता येणार नाही हे निश्चित झाल्यानंतर आता त्याला
एक उग्र अशा प्रकारचं स्वरूप येत चाललेलं आहे या जातीच्या प्रश्नाला। आता मी त्याचं फार विश्लेषण करण्याची गरज नाही, कारण आपण ते अनुभवता, आजूबाजूला पाहता, गेल्या काही वर्षात किंवा स्वातंत्र्यानंतर म्हणजे उदाहरणार्थ 1960 नंतर आपल्याकडे विशेषतः दलितांच्यावरती आणि विशेषतः महारांच्यावरती म्हणजे कन्व्हर्टेड बौद्ध मोठ्या प्रमाणात हल्ले झाले खेड्यापाड्यामध्ये। म्हणजे किती हल्ले झाले, काय विटंबना केली, म्हणजे 60 पासून आता 50-55 वर्ष होत आहेत। या 55 वर्षामध्ये आपलं असं लक्षात येईल की परभणीच्या जवळ ब्राह्मण गाव म्हणून आणखी कुठे 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 दलित महिलांना निर्वस्त्र करून मिरवणूक काढणं वगैरे असा प्रकार झालेला होता। आपल्या देशामध्ये धर्मांतर जी झाली त्याचं हे एक कारण आहे। म्हणजे बाबासाहेबांनी तर मोठ्या प्रमाणात ते केलं, पण इथले मुस्लिम काही काय म्हणू आपण की प्रलोभनामुळेच गेले असं नाही, कारण तुम्ही मुसलमान झाला की तुमच्या खांद्याला खांदा लावून मला बसता येतं ना, नाही तर मी खाली अस्पृश्य आहे। मुसलमानांच्यामध्ये पुढे जात शिरले हा मुद्दा वेगळा। तेव्हा ख्रिश्चन झाले लोक, आता नवीन सुरू झालं बघा घर वापसी, लोकही म्हणतात चला आपण जाऊ आपल्या धर्मात। ते पुन्हा प्रश्न येतो की त्यांचं कुठे स्थान निश्चित करायचं, ते म्हणतात की तुम्ही ज्या जातीत होता त्या जातीमध्येच। अरे त्या जातीत होतो म्हणून तर आम्ही इकडं आलो ना, आम्हाला त्रास होत होता म्हणून तिकडं आलो, पुन्हा आम्ही तुम्ही आम्हाला तिथंच नेऊन घालतायत। असा एक तिढा झाला आपण म्हणून। म्हणून मग आपलं असं लक्षात येईल की म्हणजे एक फार मोठ्या प्रमाणात एक जातीय उद्रेक आणि ज्या जाती जास्त होकल आहेत। आता बा आपलं बोलण्याची कशी पद्धत असते की उदाहरणार्थ असं असतं की बा एखाद्या तर शिर्डीची घटना आपल्याला माहीत आहे की ते काय रिंगटोन लावला त्या याच्यावर फोनवरती, फोन आला, रिंगटोन वाजायला लागली बाबासाहेबांच्याबद्दलचं वगैरे काहीतरी, की लगेच त्याला मारलं। लोक काय म्हणणार, काय काही दुसरीच कारणं असतील, हे निमित्त आहे, पण तेवढ्याच गुन्ह्यासाठी तुम्ही इतरांना ती शिक्षा देता का, तुमची हिम्मत होते का, हे तुम्ही लक्षात घ्या। कारण तो अत्यंत गरीब माणूस आहे ना, आत्ता तर कुठं तो उभा राहतो आहे, आणि तुम्ही म्हणता की अरे त्यांनी स्वाभिमानाचं गीत लावलं, हे काय आम्हाला मान्य नाही, कारण आपल्या देशात परंपरेने कोणाला कोणत्या शिक्षा आणि कोणते फायदे मिळावेत हे ठरलेलं आहे। म्हणजे उदाहरणार्थ ब्राह्मणांना 4 बायका करता येतात, म्हणजे वेगवेगळ्या जात म्हणजे क्षत्रियाची एक असं वगैरे, पण ते अस्पृश्यांना नाही, म्हणजे शूद्रांना नाही। म्हणजे त्यांनी जर वर वाकडी नजर करून पाहिली तर त्याला शिक्षा, त्याला जेवढी शिक्षा त्याच्यापेक्षा कमी शिक्षा त्याला शिक्षा। म्हणजे इंग्रजांच्या काळात हे पहिल्यांदा सुरू झालं की एका गुन्ह्यासाठीच कोणालाही सारखी शिक्षा मिळेल, जातीप्रमाणे शिक्षा नाही, हे इंग्रजांनी सुरू केलं। आता हे चांगलं आहे का वाईट आहे, चांगलं आहे। म्हणजे इंग्रजांना नावं ठेवायचे दुसऱ्या कारणावर ठेवा तुम्ही, शोषण केलं त्यांनी, आमकं केलं, ते काय करायचं ते करा, पण हे जे काही त्यांनी केलं, तर मुख्य मुद्दा काय आहे, मुख्य मुद्दा असा आहे की ज्या अस्पृश्यतेच्या जातीच्या संदर्भात लढा सुरू झाला 200 वर्षापूर्वी त्याची आजची स्थिती काय आहे, तर आजची स्थिती आणखी अधिक अवघड आहे।
आणखी अवघड झालेली आहे, कारण आता जातीच्या संघटना ह्या तीव्र होऊन पुन्हा मध्ययुगीन मूल्यांचा स्वीकार करू इच्छित आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं की अश्विनी धोंगड्यांना तिथं उभं करायला दिलं नाही, किंवा शेंद्र्याला काय झालं ते तुम्हाला मी सांगितलं. हे आमचं आहे, तुम्ही मध्ये यायचं नाही. वाईट असेल ते आमचं आम्ही ठरवू. म्हणजे कधी कधी तर मला इतकी गंमत वाटते की आता दरवर्षी 550 लोक त्या दहीहंडीमध्ये मरतात. हायकोर्टाने बॅन आणला, अरे हे करू नका, मुलं मरत आहेत. आमचे लोक म्हणाले चला वर सुप्रीम कोर्टात जाऊ, सुप्रीम कोर्टात गेले. म्हणजे काय म्हणायचं आहे मला की एखादी चांगली गोष्ट जर असेल तर ती चांगली म्हणून स्वीकारण्याची सुद्धा आपली मानसिकता नाही आहे. म्हणून मग गेल्या काही वर्षामध्ये ही जी जात तिचं पुनरुज्जीवन होत आहे, पुन्हा एकदा ती उभी राहते आहे. म्हणजे मधल्या काळामध्ये तिच्याकडे थोडं दुर्लक्ष झालेलं होतं, ती नव्हती असं नव्हे, पण तिच्याकडे थोडं आपण चर्चेमध्ये ती नव्हती. आता त्या आधारे संघटन सुरू झालेलं आहे आणि लोकांना असं वाटायला लागलं की जातीच्या संघटनाशिवाय प्रश्न सुटतच नाहीत. यासारखं लोकशाहीचं दुसरं फेल्युअर नाही. म्हणून मी जे म्हटलं आपल्याला की या लोकशाहीचा आपल्याला नीटपणे विचार करण्याची वेळ आलेली आहे, आणि हा विचार करताना स्वाभाविकपणेच काय म्हणू आपण की आपल्याला फुले आणि डॉक्टर आंबेडकर यांच्याकडे जावं लागतं. आजच्या काळामध्ये आणखी एका गोष्टीचा मी फक्त उल्लेख करतो, ते म्हणजे हे जे नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे. गेल्या 25-1 वर्षामध्ये जगामध्ये अत्यंत वेगाने बदल झाले, विशेषतः संगणक, दूरदर्शन, अमुक तमुक ह्या गोष्टी आणि मोबाईल. आता तर मोबाईल इतका आपला अपरिहार्य वाटायला लागलेला आहे की चार माणसं जर एकत्र असतील तर चौघांच्याकडेही मोबाईल, म्हणजे एक नसेल तर मग गंमत वाटते, अरे याच्याकडे मोबाईल नाही, वेळ आहे काय, त्या मोबाईलवर आपण काय बोलतो काय वगैरे, हा पुन्हा वेगळा मुद्दा. कोणाशी बोलतो, बोलायला पाहिजे काय हरकत नाही, तरुण मुलं आहात. तेव्हा मुद्दा काय आहे, मुद्दा असा आहे की हे जे तंत्रज्ञान आलं, हे तंत्रज्ञान सगळं, अर्थात विज्ञान आणि तंत्रज्ञान या नावाची गोष्ट ही जातीनिरपेक्ष आणि धर्मनिरपेक्ष असते, ही गोष्ट लक्षात घ्या. पण ती अर्थव्यवस्थेशी निगडीत असते, कारण ह्या सगळ्या तंत्रज्ञानाचा तंत्रज्ञानावर कोणाची मालकी, ही कोणाच्या सहाय्याने विकसित झाली, हे प्रश्न महत्त्वाचे येतात. तेव्हा स्वाभाविकपणेच ते तुमचे प्रश्न तिथे मांडण्याचं मुळीच कारण नाही. बदललेल्या तंत्रज्ञानामुळे काय काय बदल झाले सांगू तुम्हाला. आता टिळक आणि आगरकरांची पत्रकारिता शक्यच नाही. म्हणजे टिळक आगरकरांनी त्या हँड मशीनवरती पेपर छापायचा आणि त्यातले पुष्कळ पेपर स्वतःच वाटायचे हो. तुम्ही कल्पना करा की टिळक आणि आगरकर लोकांच्या घरात पेपर टाकतायत सकाळी सकाळी, काही लोकांच्या घरात तरी. आता शक्य आहे का? आता ज्या प्रकारचं प्रायव्हेटायझेशन, ज्या प्रकारचं मोठी मशिनरी, ज्या प्रकारचं जाहिराती, ज्या ह्या सगळ्यामध्ये तुम्ही टिकणारच नाही. म्हणून तुम्हाला असं लक्षात येईल की त्यांनी जर ठरवलं की तुमचा आवाज लोकशाही असो का काही असो आम्ही येऊच देणार नाही, तर ते ठरवू शकतात. आजचा जवळजवळ सर्व मीडिया हा तुमचा नाही आहे. तुमचा नाही आहे म्हणजे समाजातले जे गरीब आहे, शोषित आहेत, पीडित आहेत,
काहीतरी विचार करू पाहत आहेत आणि त्याच्यासाठी स्टडी सर्कल काढत आहेत. त्यांचा हा मीडिया नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. हा मीडिया त्यांचा आहे की ज्यांना त्यांचे हितसंबंध सुरक्षित ठेवण्यासाठी म्हणून हा मीडिया वापरायचा आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. तेव्हा ही एक महत्त्वाची गोष्ट, म्हणजे जसं जागतिकीकरण आलं आणि त्याचे काही परिणाम झाले, हा मीडिया आला आणि तो कोणाच्या ताब्यात गेला आणि माणसं कशी हतबल झाली, हा जसा एक भाग आहे. किंवा हा मीडिया तुम्हाला गुंगीमध्ये ठेवतो. सकाळी तुम्ही सुरू केला ती कुठली तरी एक राधेमा असते, ती बोलते ना, ती काय सांगते हो राधेमा. म्हणजे मला तुम्ही सांगा की आपल्या विद्यापीठात शिकायला मिळणार नाही असं काही सांगते का ती? माहीत नाही बा मला. त्यांनी कुठला तरी आसाराम बापू असतो, कोणतरी असतं. पुन्हा त्याचं TRP अहो तुम्हाला माहिती आहे का की त्याचे वेगळे चॅनल्स आहेत त्यांच्या मालकीचे. म्हणजे 1 मिनिटाची जाहिरात लावायची असेल तर 40 लाख रुपये लागतात. आणि मी जर 12 तास ते वापरत असेल तर किती कोटी होतील दिवसाचे? तेवढा पैसा माझ्याकडे आला कुठून? पण नाही, आपण ते राधेमाकडे बघतो, तिचं नाच कसं चाललं आहे. मग राधेमाय झालं की मग किंग काय, सिंग इज किंग, नंतर ते सुरू होतं. आपण ते बघत राहतो, बघतो आपण, म्हणजे आपण एका प्रकारे बघे आहोत. त्या बघे असण्यातून आपल्याला त्या विचाराकडे जायचं आहे. आणि त्याच्याशिवाय आता हे प्रश्न आता इथून पुढे अधिकाधिक तीव्र होणार आहेत. म्हणजे मुख्य मुद्दा काय आहे की अशा एका ठिकाणी आपण उभे आहोत की जिथून आमचे प्रश्न तीव्र होत आहेत. म्हणजे उदाहरणार्थ आत्महत्या वाढत आहेत शेतकऱ्यांच्या, उद्या छोट्या व्यापाऱ्यांच्या होतील, विद्यार्थ्यांच्या होतील, आणि जे जे पीडित आहेत त्यांच्या होतील. हे आत्ता तो सुपात आहे शेतकरी, तो जात्यात आहे, इतर लोक सुपात आहेत. म्हणून जाग होण्याची एक वेळ आहे ही, लोकांनी अंतर्मुख होण्याची, किंवा लोकशाहीबद्दल विचार केला पाहिजे, जागतिकीकरणाबद्दल विचार केला पाहिजे. आता त्याचा निर्णय आपला बदलता येत नाही कारण त्याला इतकी वर्ष झाली आणि पार्लमेंटने मान्यता दिली, अमुक झालं तमुक झालं, सगळं खरं आहे, पण विचार तर केला पाहिजे ना. म्हणून मग ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला असं दिसतं की लोक, थोडे लोक खूप श्रीमंत होत आहेत. म्हणून या घटकेला, याला मोठ्या प्रमाणामध्ये काय काय निर्माण झालं, म्हणजे एकीकडे संपत्ती वाढते आहे आणि दुसरीकडे प्रचंड बेकारी आहे. शिक्षणसुद्धा पुन्हा त्या प्रायव्हेटायझेशनच्या पद्धतीनेच गेलेलं आहे. बघा आता त्या आपलं वेळ नाही आहे इतकं हे बोलायला, पण असं गेलेलं आहे. आणि म्हणून मी असं म्हणेन की आपण अशा एका ठिकाणी उभे आहोत की इथून हे संघर्ष अधिकाधिक तीव्र होत जाणार आहेत. आणि हे तीव्र होत जाणारे संघर्ष, त्याच्यातून या देशातला सामान्य माणूस टिकून राहायचा असेल तर त्याला इथल्या पुरोगामी परंपरांच्याशिवाय, म्हणजे फुले आणि आंबेडकर यांच्या विचाराशिवाय तरुणोपाय नाही. एवढंच मी सांगतो आणि थांबतो.